काबिलियत को दर्शाता है। तुमच्या सामर्थ्याला, तुमच्या क्षमतेला, तुमच्या योग्यतेला दर्शवतात। मालूम हुआ
तो इसीलिए कपड़ा जो देने वाला होता है आज कपड़े देना रास्ता हो देखो शादी में जो लोग कपड़े देते हैं लगा में जो लोग कपड़े देते हैं वो सस्ते से सस्ता लाना चाहते हैं अपना पैसा बचाना चाहते हैं सस्ते से सस्ते कपड़े घेऊन स्वतःचे पैसे नाही वाचवतात कोई लोग सोचते नहीं ये व्यक्ति मेरे लिए अनमोल है मैं इसके लिए पैसा क्यों दे आणि काही लोक असं विचार करतात हा व्यक्ती माझ्यासाठी किमती आहे तर नेहमीसाठी खर्च करायला अच्छा आहे कपडा आहे आणि यांच्यासाठी मी चांगले कपडे घेईसिले वो आता काबिलियत आजचा जो सामर्थ्य आहे उसको जाणकर वो आपको अच्छे से अच्छा कपडा देते आणि तुमची जी योग्यता आहे तुमचे जे सामर्थ्य आहे त्याला बघून ते लोक तुम्हाला चांगले ते चांगले कपडे देतात मालूम आहे कोई कोई लोग कपड़ा देते समय बोलते अहो आमच्याकडे पैसे नाहीत ना म्हणूनच आम्ही एवढ्या हलक्यामध्ये घेतलं तुम्ही घ्या आणि काही लोक कपडे देताना म्हणतात की हमारे पास पैसा कम था इसलिए हमने हलका कपड़ा आपको दिए आप ले लेना नाही फिर कपड़ा देने का ही नहीं मग कपड़े द्यायचेच नाही आपको समझ नहीं आया ना तुम्हारा क्योंकि सामने वाले को जो आपकी उनकी काबिलियत है उनसे कम आप कपड़ा दोगे तो उनका अपमान होता है आज जी तुमची योग्यता आहे त्याच्यापेक्षा कमी हलके दर्जाचे कपडे जर तुम्ही त्यांना दिले याचा अर्थ तुम्ही त्यांचा अपमान करताय आपको समोरचे बेटर आहे ना दो आणि त्याच्या उत्तम आहे तुम्ही देऊच नका आपको समझ में आया ना तुम्हारा समझ लो गए हफ्ते में हमने देखा था कपड़े के विषय पर आने गेले आठवडे मध्ये आपण कपड़े बदल पाहिलं परमेश्वर चाहता है परमेश्वर ने हमें मसीह को यानी हम सबको मसीह को दिया है श्वेत वस्त्र को उजियाले प्रकाश वाले कपड़े पहनाए हमें आणि आज देवाने आपल्याला सगळ्यांना ख्रिस्ताचे वस्त्र परिधान करवले आहे ते पण श्वेत आणि शुभ्र असे वस्त्र देवाने दिले आहे हमको सम्मान दिया है आणि त्याने आपल्याला सम्मान दिलेला आहे कोई योग्यता नाही आणि आपली कोणतीच योग्यता नाही आणि कोणतीच लायकी नाही फिर भी हमने जैसे बपतिस्मा लिया उन सब मसीह बपतिस्मा किए हुए लोगों ने क्या पहन लिया मसीह को पण जेवढ्याने आपण बपतिस्मा घेतलेला आहे आपण सर्वांनी ख्रिस्ताला परिधान केलेला गलतियों की पत्री अध्याय 3 में पढ़ सकते आणि गलतियों पत्र अध्याय 3 मध्ये वाचू शकता कोणी बपतिस्मा लिया उन सभीओं को मसीह को पहना दिया आज जेवढ्याने बपतिस्मा घेतलेला आहे त्या सगळ्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेला आहे हमने मसीह को एकदम अच्छे श्वेत पवित्र और एकदम प्रकाशित कपड़े दिए हैं एकदम हमारा हमारी लायकी नहीं है लेकिन परमेश्वर ने हमारे पोर को देखकर हमारी काबिलियत को देखकर या हमसे प्यार करता है इसीलिए उसने हमें अच्छे से अच्छे वस्त्र पहना है आणि आज देवाने आपल्याला ख्रिस्ताचे वस्त्र जे शुभ्र आहे जे पवित्र आहे जे चांगले आहे जसे चांगले ते चांगले उत्तम वस्त्र देवाने आपल्याला घातलेले आहे अच्छे कपडों को संभाला जातो आणि चांगल्या कपड्यांना संभाला जातो कॉस्टली है जे महागडे आहे उन कपडों को संभाला जातो आणि त्या कपड्यांना संभाला इसलिए आपने अच्छे कपडे पहने आणि तुम्ही चांगले कपडे पहने आणि सगळे कपडे घातलेले असले कोई पाप करकर दाग मत लगाओ आणि म्हणून कोणतेही पाप करून त्याच्यावरती दाग लावू आज्ञा उल्लंघन करकर पाप उसवर दाग मत लगाओ आणि आज्ञा उल्लंघन करून त्याच्यावरती दाग लावू कपडों को फाडू मत आणि त्या कपड्यांना फाडू नका क्योंकि फिर उसे प्रभु की जब आप बोलते प्रभु मैंने गलती की प्रभु से सिलाता है आणि जेव्हा तुम्ही म्हणता की जेव्हा मी चूक केली आणि मला क्षमा कर त्यावेळेस देव ते कपड्यांना शिवतो तो इसलिए बहुत सारे मसीहों के कपड़ों के ऊपर सिलाई आपको दिखाई देगी आणि जब हम लोग स्वर्ग जाएंगे आणि जेव्हा आपण स्वर्गामध्ये जाऊ तो श्वेत कपड़े क्यों देगा आणि श्वेत वस्त्र तो का दे ऑलरेडी पहना दिया है तो फिर श्वेत वस्त्र क्यों देगा आणि पहिले जरी आपल्या वस्त्र घातले तो श्वेत वस्त्र का दे क्योंकि हमारे सारे बहुतायत लोगों के कपड़े फटे हुए हैं उसको सिलाई मारा हुआ है आणि खूप सारे प्रभु को नया कपड़ा देना ही पड़ेगा आणि खूप सारे ख्रिस्ती लोकांचे कपड़े फाटलेले आहेत देवाने त्यांना सिलाई मारलेली आहे म्हणून देवाने त्यांना श्वेत वस्त्र द्यावेच लागते इसलिए प्रभु ने हमने जो रेवलेशन में देखा आज जो प्रकटीकरण में आप पाएंगे यीशु ने क्या किया यीशु ने क्या किया हर एक जो उसके पास जाता है आणि प्रत्येक जन जो त्याच्या जवळ जातो उसको श्वेत वस्त्र पहना आणि त्याला शुभ्र वस्त्र घातलेले आहे इसीलिए जो पृथ्वी पर श्वेत वस्त्र पहना है वही वहां जाएगा अगर आपने काले कपड़े कर दिए उन सफेद वस्त्रों को तो आपको नो एंट्री आणि पृथ्वीवरती शुभ्र वस्त्र परिधान केलेले आहे तोच व्यक्ती स्वर्गामध्ये जाईल पण जर तुम्ही तुमचे कपडे या पृथ्वीवरती काळे करून ठेवले तर तुम्हाला वरती प्रवेश नाही आणि स्वर्गामध्ये तुम्हाला प्रवेश भेटणार नाही जैसे बहुत जगह में ड्रेस का कोड होता है ड्रेस कोड जिसे कहते हैं आणि खूप सारे ठिकाणी कपड्यांचा कोड असतो जैसे मैं उदाहरण बताती हूँ आणि उदाहरण कंपनी में देखो एक वहाँ के जो स्टाफ होते हैं उनको कपड़े उनके ही कपड़े पहना कर जो उन्होंने पहना है उन्हीं को अंदर करते हैं आणि जे कंपनीमध्ये आहे स्टाफ लोकांना काहीतरी कपडे दिलेले असतात ज्या लोकांनी कंपनीचे कपडे घातलेले आहेत त्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जातो मी अंदर दिला जातो आणि त्यांनाच आतमध्ये घेऊन जायचे हमें भी ड्रेस कोड दिया है मसीह मग जसं आपल्याला ड्रेस कोड दिलेला आहे ड्रेसचे वही कोड वो ड्रेस पहने हुए वही अंदर हो आणि ते वस्त्र घातलेल्या व्यक्तीला आतमध्ये इसीलिए शादी में आए हुए व्यक्तीने मसीह को पहना नहीं था ड्रेस कोड डाला नहीं था इसीलिए क्या होता है
तुम शादी के वस्त्र बिना पहने कैसे आए? आणि जो एक लग्नामध्ये माणूस आलेला नाही विवाहाचे वस्त्र घातले नव्हते आणि म्हणूनच जो स्वामी आहे त्याला म्हणला तू विवाहाचे वस्त्र घातलेले नाही आहे. अभी हमारे यहाँ शादी के वस्त्र बोले तो कौन से होते हैं? लाल, पीले, नीले, नीले है ना, काले की रूंजी, ऐसे शाइनी, झगमग झगमग हम शादी में ऐसे कपड़े पहनते. लेकिन येशू की शादी में व्हाइट कपड़े ही चलते. आणि आपले लग्नामध्ये चमकणारे असे कपडे शानदार कपडे असे घालतात पण येशूच्या लग्नामध्ये शुभ्र वस्त्र घालतात. इसीलिए प्रियो दुल्हन को व्हाइट गाउन क्यों पहनाते हैं? आणि म्हणून जी वधू आहे तिला व्हाइट गाउन का घालतात. उसका कारण ये है. त्याचं कारण हे सांग. यहाँ से लेके नीचे तक आणि ते पण वरपासून खालपर्यंत क्यों पहनाते हैं? का घालतात? क्योंकि येशू की वधू श्वेत वस्त्र ही पहनी. कारण येशू जी वधू आहे तिने सफेद कपडे घातले आहे. यहाँ पर भी पृथ्वी पर मसीह पतनशाली में वधू को जो दुल्हन होती है उसको श्वेत वस्त्र पहना. आणि म्हणूनच पृथ्वीवरती जी ख्रिश्चन विवाह होतात त्याच्यामध्ये जी वधू आहे तिला वेडिंग गाउन सफेद कलर से यहाँ तक की उसकी विदाई होने तक उसे उस श्वेत वस्त्र में रहना होता. आणि जी विदाई होईपर्यंत तिला ते सफेद कपड्यांमध्ये राहायचं. कोई कोई लोग बोलते हैं कि नहीं नहीं आमला साड़ी घालायची आहे, आमला घागरा नहीं है, घरारा है, घागरा ये जो पहनने गए हम वो लोग इसीलिए कुछ लोग चेंजिंग करने को जाते हैं. आणि काही काही लोकांची इच्छा असते की काही लोकांना घागरा घालायचा असतो किंवा साडी घालायची असते म्हणून ते लोक ती वेडिंग गाऊन लोक किसी के शादी में देखे रहते हैं. आणि त्या लोकांनी कोणाच्या तरी लग्नामध्ये असं बघितले. अन्य जातियों की शादी में की घागरा डाला है, गरारा डाला है, क्या क्या डाला है, अब मैं भी यही डालू, मैं भी यही कलर की साड़ी, इसलिए उनके मन में बैठा रहता है. वरना क्रिश्चियन शादी में जब शुरू होती है तब से लेके एंड तक वेडिंग गाउन में ही उन्हें रहना पड़ता. आणि अनेक तऱ्हेच्या विवाहामध्ये त्या लोकांनी बघितलेलं असेल की त्यांनी साडी घातली किंवा घागरा घातला म्हणून त्यांची ती घालायची इच्छा असते. पण जर बघितलं त्याला तर ख्रिस्ती लोकांच्या विवाहामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे कलरचा वेडिंग गाऊनच घातलेला असतो. कल से मेघा की शादी हुई तभी उसकी भी विदाई इस पे ही हुई, वेडिंग गाउन पे ही हुई. और दूसरा सानिका वो भी वेडिंग गाउन में ही गई थी. और कौन गया है? चर्च में इतनी शादियाँ हुई उसमें दो ही जन वेडिंग गाउन पहने रहे, एंडिंग तक पहने रहे. आणि चर्चमध्ये एवढे विवाह झाले पण त्याच्यामध्ये दोघेही फक्त एंडिंग पर्यंत वेडिंग गाउन घातले. विदाई पण ती वेडिंग गाउन मध्ये होईल आणि त्यांची विदाई पण वेडिंग गाउन मध्ये झाली. ये नियम है. आणि हाच नियम आहे. तो इसलिए प्रियो वह आपको और मुझे प्रभु ने सम्मान दिया है इसलिए उसने श्वेत वस्त्र दिए, हमको रिस्पेक्ट दिया है. आणि देवाने तुम्हाला आणि मला सम्मान दिलेला आहे म्हणूनच त्याने आपल्याला शुभ्र वस्त्र दिले. हमने सामर्थ्य वो जो कपडे जो दिए है वो सामर्थ्य कपडे है. आणि जे त्याने वस्त्र आपल्याला दिलेले आहे ते सामर्थ्य कपडे आहे. आप कमजोर नहीं हो, सामर्थ्य हो, रिच हो, आप पवित्र हो. शुद्धता को दर्शाता है, पवित्रता को दर्शाता है, श्रीमती को दर्शाता है. इसलिए आप गरीब नहीं. इसलिए बाइबल में लिखा है जितने मसीहों को पहन लिया है मसीह में है वो गरीब नहीं परंतु अमीर है. आणि तुम्ही निर्बंध नाही आहात तर तुम्ही सामर्थ्य आहात. तुम्ही श्रीमंत आहात कारण देवाचं वचन म्हणतं की ज्या ज्या लोकांनी ख्रिस्ताला परिधान केलेले आहे ते गरीब नाही पण ते श्रीमंत आहात. आम्ही याद आहे सबको गरीब का वचन आणि आठवण सगळ्या गेले आठवण्याचं वचन उसके आगे का निकाल. उपदेशक अध्याय 9 उपदेशक अध्याय 9 उसका 8 से लेके 12 तक. कसं 8 ते 12 पर्यंत सबोपदेशक उपदेशक अध्याय 9 अध्याय 9 उसका 8 से आज भी एक ही विषय पे सिखाया जाएगा फिर बाद में 9 और 11 होगा. ठीक है 8 से सबोपदेश अध्याय 9 उसका 8 से 12 8 से 12 तेरे वस्त्र सदा उजले रहे, तेरे सिर पर तेल की हड्डी ना हो. अपने व्यर्थ जीवन में सारे दिन जो उसने सूर्य के नीचे तेरे लिए ठहराए हैं अपनी प्यारी पत्नी के संग बिताना, क्योंकि तेरे जीवन और तेरे परिश्रम में तू सूर्य के नीचे करता है तेरा यही भाग है. जो काम तुझे मिले उसे अपनी शक्ति भर करना, क्योंकि अधोलोक जहाँ तू जाने वाला है न काम न युक्ति न ज्ञान न बुद्धि है. फिर मैंने पृथ्वी पर देखा कि न दौड़ से दौड़ने वाले न युद्ध में शूरवीर जीते हैं, न बुद्धिमान कभी कभी लोग रोटी पाते हैं, न समझ वाले धन, न प्रवीणों पर अनुग्रह होता है. ये सब समय और सहयोग के वश में है, क्योंकि मनुष्य अपने समय को नहीं जानता. जैसे मछलियाँ दुखदायी जाल में और चिड़िया फंदे में फंसती है वैसे ही मनुष्य दुखदायी समय में जो अचानक उन पर आ पड़ता है फंस जाते हैं.
तुझी वस्त्रे सदा शुभ्र असो, तुझ्या डोक्याला तेलाची मान नसो, देवानी हा पुतळा तुझ्या व्यर्थ आयुष्याचे जे दिवस नेमले आहे ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालव. आयुष्य हा तुझा वाटा आहे, या भूतलावर जे परिश्रम तू करतोस त्याचे फळ तुला आहे. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर, कारण ज्या अधरूपाकडे तू जात आहेस तिथे काही उद्योग युक्ती प्रयुक्ती बुद्धी व ज्ञान यांचे नाव नाही. मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांना शर्यतीत यश व वीरांना जीवनात विजयश्री मिळते असे नाही. शहाण्यांनाच अन्न व समंजस्थानात धन मिळते आणि ज्ञानावरच अनुग्रह होतो असे नाही, तर सर्व कालवश व दैववश आहे. कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग मिळत नाही. अपायकारक जाळ्यात सापडणाऱ्या माशांप्रमाणे, पाशात अडकणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे मानव पुत्रावर अनिष्ट कालवश अकस्मात पडतो त्यांनी सापडतात. पवित्र पिता वचन की सेवा को अपने हाथों में लेते हैं. आपका वचन क्या है, सुंदर क्या है, पवित्र क्या है, शुद्ध इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और प्रभु ध्यान से जो सुनते हैं वही पालन करने के लिए मदद करना. इन सबके कान को खोल देना, इनके मन की आंखें, मन की प्रभु कान खोल देना ताकि वचन अंदरूनी भागों में ग्रहण कर सके और प्रभु कोई भी डिस्टर्बेंस नहीं होने नहीं देना, कोई भी नींद इन्हें आने नहीं देना. बच्चों को नियंत्रित करना, सब कुछ तेरे हाथों में दे. यीशु के नाम से आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रिय प्रभु के वचन के अनुसार परमेश्वर हमें यहाँ बताता है कि जहाँ हम जाने वाले हैं आज देवाचं वचनानुसार देवाबाबाने जे सांगत आहे की आपण जिथे जाणार आहोत एक दिवस आम्ही पृथ्वी को छोड़ के जाने वाले आणि एक दिवस आपण पृथ्वी सोडून जाणार आहोत. लेकिन किसी को भी वो समय नहीं मालूम. आणि कोणाला पण ती वेळ माहित नाही. कभी भी वो समय आ सकता है. आणि केव्हाही ती वेळ येऊ शकते. कभी भी जा सकते. आपण कधीही जाऊ शकतो. जैसे यहाँ बताया है कि मनुष्य उस समय को नहीं जानता. आज जसं इथे सांगण्यात आलेलं आहे की माणसाला ती वेळ माहित नाही. मछलियां जल के अंदर अच्छी तिथे घूमती है. आणि जे मासे आहेत पाण्यामध्ये समुद्रातील पोहत असतात. अचानक उनको थोड़े मालूम रहता है कि मेरे लिए जाल लाना है. आज मैंने थोड़ी माहित असतं की त्यांच्यासाठी जाळ टाकलेला वो जाल में एक दिन फस जाएगी और मर जाएगी. आणि एक दिवशी त्या जाळ्यामध्ये ती लोक फसतील आणि मरून जातील. उनका अंत हो जाता है. त्यांचा शेवट होऊन जातो. नदी में वो समुद्र में रह नहीं सकते. आणि मग त्या नदीत समुद्रात राहू शकत. वैसे ही प्रियो आज परमेश्वर ने हमें इस संसार में रखा है. आणि जसं प्रियांना देवाने आपल्याला या जगामध्ये ठेवलेला आहे. संसार में रहने हमें हम अच्छी रीति से जी रहे, रोज खा रहे, रोज पी रहे, रोज सो रहे, रोज खा रहे पी रहे काम कर रहे सो रहे. लेकिन हमें मालूम नहीं कल हमारे लिए क्या रखा है, कल क्या होने वाला है. ये हमें मालूम है क्या, कल हम जाने वाले, कल हम पृथ्वी छोड़ के जाने वाले, ये मालूम है क्या. आणि या जगामध्ये प्रियांना आपण चांगल्या रीतीने जगत आहोत, खात आहोत, पित आहोत, झोपत आहोत, सगळी क्रिया चांगल्या रीतीने करत आहोत. पण उद्या आपल्या जीवनामध्ये काय होईल, उद्या आपण मरणार आहोत, आपलं आयुष्य संपणार आहे, या गोष्टी आपल्याला माहीत आहेत का. हालेलुया. हालेलुया. संबोधन हालेलुया. 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 तो इस रीति से प्रियो तो वैसे ही हम भी कभी एक ना एक दिन इस पृथ्वी को छोड़ के जाएंगे. आणि तसंच प्रियांना आपण एक ना एक दिवशी पृथ्वी सोडून जाणार आहोत. कब जाएंगे मालूम नाही. आणि कधी जाऊ हे आपल्याला माहिती आहे. कभी भी तयार रहना चाहिए. तो तयारी के लक्षण यहाँ बताए अपने वस्त्र उजले रहे. आणि म्हणूनही आपण कधी पण तयार असलं पाहिजे. आणि तयारीचे जे लक्षण सांगण्यात आलेलं आहे की आपले जे वस्त्र आहे ते शुभ्र असले पाहिजे. कपडे बताए आणि सर्वात पहिले वस्त्र सांगितले. मसीह को पहनना, मसीह को पहने देना और मसीह के राज्य में बने रहना ये जरूरी है. आणि म्हणजे ख्रिस्ताला परिधान करणं, आपल्याला परिधान करूनच राहणं, ख्रिस्ताच्या राज्यामध्ये करून राहणं हे तुमचं काम आहे. कोई भी आज्ञा उल्लंघन कर जीवन व्यतीत मत करो. आणि कोणतेही आज्ञा उल्लंघन करून जीवन व्यतीत करू नका. दुसरा यहाँ बताए तुम्हारे सिर पर तेल की घटी ना हो. आणि दुसरं इथे सांगण्यात आलेलं आहे तुझ्या डोक्यावर तेलाची मान नसो. देव यहाँ तेल बताया है. आणि त्यामध्ये तेल सांगण्यात आलेलं आहे. दर्शाता है अलग होने के चिन्ह को. आणि तेल दर्शवतो वेगळेपणाचं चिन्ह आहे. तेल विपुलता को दर्शाता है, संपत्ति को दर्शाता है. तेल ही विपुलतीला आणि संपत्तीला दर्शवतो. गाई को दर्शाता है, आरोग्याला दर्शवतो. भले लाईफ को दर्शाता आणि चांगल्या जीवनाला दर्शवतो. तेल सामर्थ्य को दर्शाता है. तेल हे सामर्थ्याला दर्शवतो. शांती को दर्शाता है. शांतीला दर्शवतो. शांत रखने को दर्शाता आणि शांत ठेवण्याला दर्शवतो. इसलिए इस्राएल देश में कैसी प्रथा है. आणि इस्राएल देशामध्ये कशी प्रथा आहे. जो भी कोई घर से बाहर से घर में आता है आणि जो कोणी बाहेरून घरामध्ये येतो तो उसके सिर पर तेल डाला जाता है. तेव्हा त्याच्या डोक्यावरती तेल ओतलं जातं. शिमोन ने जब यीशु मसीह को अपने घर में मेहमान करकर बुलाया आणि शिमोन ने जेव्हा येशु ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये पाहुणा म्हणून बोलवलं आदरातिथ्य देणे के लिए की आओ मेरे घर में भोजन करने के लिए आणि त्याचा अतिथी सत्कार करण्यासाठी की या तुम्ही माझ्या घरामध्ये जेवायला या. तो उस समय त्यावेळेस उसने सीधा अंदर ले गया. त्याने सरळ त्याला आतमध्ये घेतले. उसके सिर पर तेल नहीं डाला. आज त्याच्या डोक्यावरती तेल नाही. उसके पैर नहीं हुए. त्याचे पाय नाही धुतले. अलिंगन देकर चुंबन नहीं दिया. आज त्याला अलिंगन करून त्याला चुंबन नाही दिले. घर में आने वाले मेहमान को घरात आलेल्या पाहुण्यांना वहां पर
कैसे लिया जाता है आणि कसं त्यांना आतून घेतलं जातं पैर पाणी डाला जातं त्यांच्या पायावर पाणी ओतलं जातं सिर पर तेल डाला जातं त्यांच्या डोक्यावर तेल ओतलं जातं गळे जातं चुंबन देतात आणि त्यांना गळ्याला लावून त्यांना चुंबन देतात म्हणून इस रीतीचे धर्मे मेहमान को स्वागत करतात आणि अशा रीतीने पाहुण्याचं स्वागत योग घरात करतात वैसे आम्हाला यहाँ पर भी कैसे है आणि आपल्या इथे पण कशी प्रथा आहे आओ आओ कर पैर तो हम लोग नहीं धोते पाणी बाहेर रखा रहता है हम नहीं धोते लेकिन उनको बोलते खुद धो लो आणि आपण त्यांचे पाय धुवत नाही पाणी बाहेर ठेवलेलं असतं त्यांना आपण सांगू की तुमचे पाय धुवा अंदर आते या नमस्कार नमस्कार करके ऐसे बुलाकर अंदर बुलाते आओ आओ अच्छा रीति से उनके लिए सारी तैयारी की देते आणि त्यांना आंतर येतात त्यांना नमस्कार वगैरे करून आपण त्यांना आतमध्ये उठते लेकिन वो वहां की प्रथा थी आणि तिथली प्रथा होती और वैसा वो शिमोन ने नहीं किया आणि दशा रीतीने शिमोन ने नहीं किया इसलिए यीशु मसीह ने कहा शिमोन मुझे तेरे विरुद्ध कुछ कहना है आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला की शिमोन मला तुझ्या विरुद्ध काहीतरी बोलायचं आहे आणि तू मेरे सिर पर तेल नहीं डाला आणि तू माझ्या घरात आला पण तू माझ्या डोक्यावरती तेल ओतला नाही तो मतलब तेल क्यों डालते हैं तुझ में और मुझ में शांति है आणि तेल का टाकला जाता कारण तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये शांती आहे तो तेल किसका चिन्ह है शांति का आणि तेल कशाचं चिन्ह आहे शांति का सिर पर तेल रहना यानी आपका सिर हमेशा शांत रहेगा आणि डोक्यावरती तेल घालणं म्हणजे तुमचं जे मस्तक आहे ते नेहमी शांत रहेगा हमारे पूरे शरीर में आणि आपल्या पूर्ण शरीरामध्ये ये जो सिर है ये बहुत इम्पॉर्टंट भाग है आणि हे जो मस्तक आहे तो महत्वपूर्ण भाग आहे बहुत जरूरी भाग है आणि तो गरजेचा भाग आहे मस्तक हमें चलाता है आणि मस्तक आपल्याला चालवतं इसीलिए हम बोलते ना मन हमारे अंदर है मनुष्य बहुत जो कुछ मन में आता है वही करता है आणि मन आपल्या मध्ये आहे म्हणून मनामध्ये माणसाचं जे काही येतं त्याच्यामध्ये तो करतो जो उसके अंदर मन में विचार रहेंगे आदेशा मनामध्ये जे काही विचार असतील वैसे ही वो करेगा आणि तशाच रीतीने तो करेल तो इसलिए मन ये जो सिर है अगर अगर हम देखेंगे हमारे अंदर यहाँ ब्रेन है मेंदू है वो हमें चालना देता है तो इस रीति से हाथ कर इस रीति से बोल इस रीति से कर ऐसा बुद्धि जिसे हम कहते हैं सामने वाले को पहचानने के लिए ये मेंदू मदद करता है आणि आपल्या डोक्यामध्ये मेंदू आहे तो आपल्याला चालना देतो आपल्याला सांगून तो आपल्याला चालवतो की तुला हे करायचं आहे की हा व्यक्ती आहे अशा रीतीने तो आपल्याला काय करतो चालवतो तो अगर मेंदू खराब हो गया अगर मेंदू खराब झाला पूरा बॉडी खराब तो पूर्ण शरीर खराब लुला हो जाएगा आणि लुला पडून जाईल वहां ब्लड सर्कुलेशन नहीं हुआ आणि जर तिथे रक्त पूर्ण व्यवस्थित झाले ब्रेन अच्छा नाही आणि बरेही मेंदू चांगला आले वहां ब्लड सर्कुलेशन की जो नसें होती वो अगर स्टॉप हो गई ब्लॉक हो गई या दब गई तो फिर इंसान लुला होकर घर में पड़ा रहेगा आणि रक्त पूर्ण पूर्ण होण्याचे नसा आहे जर तिथे ब्लॉकेज झालं किंवा काही झालं तर ते लोक घरामध्ये लुळे पडून राहतात तो वैसे इसलिए सिर बड़ा इम्पोर्टेंट होता है आणि मस्तक खूप महत्त्वाचा आहे सिर में मारने के लिए मना किया जाता है आणि डोक्यात मारायला मना केलं जातं सिर बहुत संभाला जाता है डोक्याला खूप सांभाळलं जातं बायबल में सिर के लिए तेल दिया है आणि बायबल मध्ये डोक्यासाठी तेल देण्यात आलेलं आहे मनुष्य क्या करना चाहिए अपने सिर में तेल लगाना चाहिए आणि आपण जे माणसं आहोत आपण आपल्या डोक्यावर तेल लावलं पाहिजे डॉक्टर बोलेंगे डॉक्टर म्हणजे ज्यादा तेल मत लगा जास्त तेल लावू नका तुम्हाला ऑइली स्किन है आणि तुमचं स्किन एकदम ऑइली आहे इसलिए तेल मत लगा म्हणून तुम्ही तेल लावू नका हे प्रियो स्किन का इलाज कर सकते हैं लेकिन सिर खराब हो गया तो काट के ही करना पड़ेगा ना आणि डोक्यावर आपण काहीतरी उपाय करू शकतो पण डोकं तर कापावं लागेल टकलं व्हावं लागेल है ना बाल कटला करना पड़ेगा कि फिर यहाँ से लोग बोलते हैं ऐसा फिर उसका अंदर का ट्रीटमेंट होता है आणि केस काटत त्याच्या अंदर एक होता काबू मग ते लोक आणि एक उपचार करतात नुकसान क्यों कर रही है लेकर आणि एक नुकसान कशाला करू नये ऐसा तो इसलिए प्रयोग सिर बड़ा इम्पोर्टेंट होता है आणि मस्तक खूप महत्त्वाचा आहे बहुत जरूरी खूप गरजेचं इसलिए बायबल में परमेश्वर ने सिर के लिए तेल दिया आणि म्हणून बायबल मध्ये देवाने डोक्यासाठी तेल दिलेलं आहे इसलिए बायबल बताता है तुम्हारे सिर पर तेल की घटी ना हो आणि म्हणून बायबल आपल्याला सांगते की तुझ्या मस्तकावरती तेलाची घटी असावी लोक फॅशन करना चाहते हैं आणि आता लोकांना फॅशन करायचे असते त्याचे बाल ऐसे उडते हुए अच्छे लगते हैं आणि केस असे उडतात ते त्यांना जास्त आवडतं तिचे तेल नाही घालायचे म्हणून तेल लावत नाही लड़कियां भी स्ट्रेटनिंग करती है आने मुझे स्ट्रेटनिंग करता है तेल नहीं लगा सकते अभी तेल नहीं लगा सकते है ना बराबर है तो फिर उनको तेल नहीं लगाने के बाद आने तेल ना लाने पड़े फिर वो उनको हमेशा सिर में दर्द मरने पर लोगे दुखी ये हो जाता है ये चालू घूम कर सिर चलता नहीं जैसा चलना चाहिए वैसा नहीं आने से लोगों चालक बजे दस दिन चालक नहीं बाइबल में लिखा है दावीद कहता है कि हे परमेश्वर
आणि दावी म्हणतो हे देवा मी तेरा मेहमान हूँ मी तुझा पाहुणा हाच मेहमान हूँ आणि एकदम प्रमुख पाहुणा हाच व्यक्ती हूँ आणि मी प्रमुख म्हणजे खास व्यक्ती आहे इसीलिए तू तेरे घर में मुझे लेने के पहले आणि म्हणून तुझ्या घरामध्ये तू मला घ्यायच्या अगोदर तुम्ही मेरे सिर पर तेल मला आणि तू माझ्या डोक्याला तेलाचं अभिषेक केलेला आहे और मुझे शत्रु के सामने मेज बिछा रहे हैं तो मुझे ऊंचा करता है आज शत्रु समोर माझ्या सारे ताट पडलेला आहे माझे मला ऊंच केलेला आहे परमेश्वर जब तेल मलता है आणि देव जेव्हा तेलाचा अभिषेक करतो उस समय वो ऊंचा करता है आणि त्या वेळेस देव ऊंच करतो उस व्यक्ति को अपने घर में स्वागत करता है आणि त्या व्यक्तीला आपल्या घरामध्ये त्याचं स्वागत करतो उसका सिर शांत रखता है आणि त्याचं डोकं शांत करतो उसके सिर के ऊपर अपना तेल डालकर उसे क्या करता है शांत रखता है आणि त्याच्या डोक्यावरती थोडंसं तेल लावून त्याला शांत करतो इसका मीनिंग बोल है आणि त्याचा अर्थ तो आहे इसीलिए प्रियो जब याजकों को चुना गया आणि म्हणून त्याला जो याजकाला निवडण्यात आले सिर के ऊपर अभिषेक करने के लिए अभिषेक करने के लिए आणि त्याच्या डोक्यावरती तेल लावण्यासाठी म्हणजे त्यांचा अभिषेक करण्यासाठी सांगण्यात आलं क्यों अभिषेक करने के लिए तेल से ही अभिषेक क्यों करवाया आणि का तेलाने त्यांचा अभिषेक करवला चुने हुए है कारण ते निवडले आहे राज्य के लिए आणि माझा राजा या मंदिर के लिए माझ्या मंदिराचा मेरे सामने काम करता माझ्या समोर काम करण्याचा सिर पर तेल मलना आणि डोक्यावरती तेल लावणं वो भी परमेश्वर मलता है आगे पर देव लावतो तो इसका मतलब है उसके राज्य में आपको खास चुना गया आणि याचा अर्थ आहे की त्याच्या राज्यामध्ये देवाने तुम्हाला खास म्हणून निवडलेला आहे वैसे भी हमारे बाल परमेश्वर ने ऐसे बनाए उसको तेल की जरूरत है आणि देवाने अशा रीतीने आपले केस बनवलेले आहे की त्याला तेलाची गरज असते इसलिए बिना तेल के रहोगे तो उतना ही टकले हो जाओगे आणि बिना तेलाचा जीवित राहाल तिथे तुम्ही टकले व्हाल तो तेल जितना हमें किसी का एकदम चुकुट हो जाओ आणि त्याचं नाही म्हणून की तुम्हाला एक रुपया तेलाची गरज पडून पूरी तेल की बाटली घूट ये करके एकदम वैसे नहीं लेकिन जितना आपको सिर को होना चाहिए उतना तेल तो आपके सिर में होना चाहिए आज जेवढं डोक्याला तेल असलं पाहिजे तेवढं तरी तुमच्या डोक्याला तेल असलं पाहिजे तेल ये परमेश्वर की ओर से दिया हुआ आशीष है और परमेश्वर का एक अभिषेक है आणि मेघ देवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे आणि देवाचा एक अभिषेक आहे आज हम पढ़ेंगे भजन संहिता 45:7 स्तोत्र संहिता 45:7 भजन संहिता स्तोत्र संहिता 45:45 तुला नीती महत्वाची आवड व दुष्काळीचा वीट आहे परमेश्वर को क्या अच्छा लगता आहे धर्म धार्मिकता परमेश्वर को धर्म के अनुसार वचन के अनुसार चलने पर आणि देवाला वचनानुसार चालणार अच्छा लगता आहे वेगळी आवडतो फिर व दुष्काळीचा वीट आहे परमेश्वर को बुराई से वैर है परमेश्वर को बुराई अच्छा नहीं आणि देवाला वाईट पण बिलकुल आवडत नाही फिर म्हणून देवाने इसीलिए परमेश्वरने क्या किया है तेरे सिर पर तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ साथ रहने वाले तेरे मित्र तेरे अड़ोसी तेरे पड़ोसी तेरे लोग उनके बीच में से तू तेरे सिर के ऊपर ऐसा हर्षदायी तेरा था हर्ष यानी सदा आनंद का हर्ष आनंद का अभिषेक किया है तेल से अभिषेक किया है हर्षद आणि आनंदाचा अभिषेक देवाने तुमच्यावरती केलेला आहे इसलिए आप ऐसे जब रहते हो जो तुम्ही असं राहता परमेश्वर बोलता है मैंने तो तेरे को तेल मल के अभी आनंद का तेल मला है तेरे सिर पे आणि देव बोलतो तुला हर्षद तेरा अभिषेक तुला केलेला आहे तू क्या मुंह मना के बैठा है तोड़ पाड़ काय बसलाय शैतान को यही अच्छा लगता है जब हम लोग सीरियस रहते हैं आणि शैतानाला हेच चांगलं वाटतं की आपण एकदम सीरियस बसलेलो आहोत गंभीर रीतीने हसते नाही आपण हसत नाही खुश नाही आपण आनंदित नाही दुःख तो देखो मैं आपको बता रही हूँ आणि दुःख तर बघा मी तुम्हाला सांगतो आई जाईल दुःख येतील आणि जाईल पाहुणे और वो मेहमान है पाहुणे बघितले मेहमान को देखा है किती दिवस राहतात किती दिन रहते वो लोग येतात आणि जातात आते घर जाते ते त्यांचं काम आहे ते हमेशा नाही राहणार और वो मेहमानों का काम है वो हमेशा के लिए नहीं रहेंगे
म्हणून त्यांना पाहुणे म्हणणार. तुमच्या घराचा सदस्य आपके घर में एक व्यक्ति तो तुमच्या घराचा सदस्य तो आला म्हणजे जाण्यासाठी नाही और वो आपके घर का व्यक्ति है वो आया है बोलने के लिए आया है वो जाने के लिए नहीं आया. पाहुणे तसे नसतात पण मेहमान इसे नहीं होते. पाहुणे येतात मेहमान आते हैं और जाते हैं. दुख पर वैसा ही है. ये तो वो आता है जाई और जाता है. ये तो आता है जाई जाता है तुम्ही त्यांचा पाहुणचार चांगला केला. आपली पाहुणाई अशी दिसते. चिकन बनवलं, चिकन बनाया. दुसऱ्या दिवशी मटन बनवलं. दुसऱ्या दिन आपले मटन बनाया. पुरणपोळी बनवली. पुरणपोळी बनाया. तिसरे दिन चौथ्या दिवशी तुम्ही चांगलं अजून मस्त पैकी जेवण बनवलं. और अच्छा खाना आपने बनाया. कपडे तुम्ही धुताय. और ये कपडे आप रेडीमेड त्यांना जेवण देताय. और सब कुछ तयार खाना आपको दे रहे हो. ते तिथे एक दिवसासाठी आले असते. ते चार दिवस राहतात. और वो जहां पर दो दिन के लिए आए थे वहां पर चार दिन के लिए रहते. चार दिवसानंतर और चार दिन के बाद ते जातात. वो जाते आणि नंतर पुन्हा येतात. ते चांगले आयता जेवण मिळतो. और फिर से आले की वहां पर अच्छा है आयता खाना भी मिलता है. चला ना मन जाते गई. और फिर वो मन जाए घर पर जाए. और सब कुछ आयता वहां पर मिलता है. बस आपल्याला फक्त उठायचं आरामात. और बस हमें आराम के साथ उठना है. तीस कपड़े धोते और वही कपड़े धो नाश्ता और वही नाश्ता बना ले. वही खाना बना ले. और वही शाम को खाना भी बना ले. घर से चाय बन और शाम की चाय नाश्ता बना ले. नाश्ता भी वही बना ले. और सब कुछ हमें मिल रहा है. तुम चाहते हो और दो चार और वो मेहमान बार बार आते हैं. जब घर की मामी चांगली असली और घर की मामी अगर अच्छी होगी तो और उस दुख को आप प्यार करते रहते तो फिर सतत येतात. तो वो बार बार आते. ते म्हणतात अरे वा हो बोलताय वा हे दुःखात खरंच दुःखी झाली. और दुःख मी सच मी बहुत हसत नाही. अभी हसली नाही. हमेशा रडत असते. हमेशा रुपी टेन्शन करते. टेन्शन दिली होती. वा वा हे सहावं. और येही तुम्ही त्याला हिच्याकडे सतत जाऊया. और जर बार बार उसके पास जायचे. पण तुम्ही जेव्हा दुःखाने हसता तर आप दुसरे भी हसते. त्यावेळेला ते तुमच्याकडे येत नाही. और उस समय पर वो आपके पास नहीं आता. त्यांना वाटते की अरे यांच्याकडे जाऊन काय फायद्याचं. आवा मी नाचत की होते. और उसको ऐसा लगता है कि इसके पास क्यों जाने का हमारी बदनामी होती है. म्हणून कधी पण पाहुण्यांना एक दिवसापेक्षा जास्त पाच तर पाहुणचार करू नका. नाही तर ती जास्त लागते. म्हणून मी पण काय करते तुम्ही घरात आलेल्या पाहुण्यांना कांदा कापून द्या. ते जर कपडे पुसून घ्या. आपण करायचं काम पण त्यांच्याकडून पण करून घ्यायचं. आम्ही काम करणार आहे कोणते बी काम करवा नाही नाही आज कशा राहते आज आम्ही होते असं एवढा करायचं. एवढा जास्त पाहुणचार आमच्याकडे येत नाही. तसं पाहुणे माझ्याकडे कोण नाही पाहुणे. मी पण जरा मेहमान नाही आले. आले आहे तर दुपारपर्यंत जेवून जायचं. दुपारपर्यंत वेळते खाणं लागले. जास्त मम्मी जास्त गाडी उभी करत नाही. और ज्यादा प्यार हम तो नहीं करते. कधी कधी तर मी पाहुण्यांना दाळ भात देते. और कभी कभी मेहमानों को मैं दाल चावल देती हूँ. मुझे तो बात देती और उन्हें तो ही चावल देती हूँ. अरे सर मैं क्यों तो बात देती दे दे मुझे कुछ चावल दे ना मैं दाल बनते हो और दाल चावल बनते हो. तू नहीं सब तो तेरा है. तो बार बार नहीं आएगी. उन्होंने दाल चावल नहीं पहुंचा कर ऐसे ज्यादा पहुंचा ही नहीं कर रहे. लिमिट बने एक मर्यादा में करें. एक मर्यादा नहीं करता है. आपण पण जास्त पाहुणे म्हणून जात नाही. आज आम्ही ज्यादा किसी घर में मेहमान बनत नाही जाते. लिमिट मध्ये जायचं. सकाळी दुपार दुपार पर्यंत जायचं. त्यांच्याकडे और दुपार जाने का और शाम को भेटे ना. तर कहने का उद्देश्य प्रिय हो और बताई का उद्देश्य प्रिय. परमेश्वर ने आपके सिर पर तेल का अभिषेक किया है. आज देवन तुम जो लोगे होते तेलाचा अभिषेक किया. तेल डाला नहीं परंतु आनंद का अभिषेक.
अभिषेक केला आणि फक्त तेल टाकलेलं नाहीये पण आनंदाचा हर्षा अभिषेक केलेला आहे आणि नेहमी हसत राहा खुश आहे तुम्ही आनंदी राहा हमेशा मगन रहे आणि नेहमी मग्न राहा वही क्या महानी है आपके साथ रहने वाले लोगों से उनको नहीं किया आप तो किया आणि तुम्ही काय करणार आहे की तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा देवाने तुला अभिषेक केला आपके अड़ोसी पड़ोसी आपके लोग रोएंगे दुखी होएंगे लेकिन आपके जीवन में दुख में आप हंसते रहेंगे वो लोग देखने के बाद बोलेंगे अरे क्या है ये लोग के पास कितना भी कुछ भी हुआ तो ये हंसते रहते हर चीज में आगे रहते ये फरक मालूम होना चाहिए आज तुमचे शेजारचे लोक बरे दुःखामध्ये आहेत तुमच्या जीवनामध्ये पण दुःख असून सुद्धा तुम्ही जर आनंदी राहिले ते लोक म्हणते अरे यांच्या जीवनामध्ये काही आलं तरी लोक नेहमी आनंदीतच असतात आणि असा फरक त्यांना दिसून आला पाहिजे अगर वो उनके दुःख में रो रहे और आप भी रो रहे हो तो उनमें और आप में फरक क्या आप और अभिषेक करके क्या फायदा आणि त्यांची लोक आपल्या दुःखामध्ये रडत आहेत आणि तुम्ही सुद्धा तुमच्या दुःखामध्ये रडत आहात तर तुमचा अभिषेक करून फायदा काय कोई फायदा नाही आणि काहीच फायदा नाही परमेश्वरने आपको आनंद से अभिषेक किया की आप हमेशा हसते रहे आणि देवाने तुम्हाला हर्षाचा अभिषेक केलेला आहे कारण तुम्ही नेहमी हर्षामध्ये राहा परमेश्वर आपके सिर पर इसलिए तेल डालता है ताकि सबसे पहली बार आप यात्रा में सुरक्षित यात्रा करें और आपकी यात्रा में आपका ये जो सिर है वो शांत रहे आणि देवाने तुमच्या मस्तकावरती यासाठी अभिषेक केलेला आहे की जी यात्रा तुम्ही करत आहात त्या यात्रेवरील तुमचं जे मन आहे ते शांत राहावं परमेश्वर आपको अपने घर में से लेकर एक यात्रा के लिए चुना है कौन सी यात्रा आणि देवाने त्याच्या घरामध्ये तुम्हाला एक निवड दिला आहे आणि यात्रा करण्यासाठी देवाने तुम्हाला घेऊन चाललेला आहे ती यात्रा कोणती आहे कौन सी यात्रा सियोन यात्रा सियोन यात्रा कितना अच्छा है पृथ्वी के चर्च का नाम भी सियोन आणि इथे सांगले तर पृथ्वीचे जे चर्च आहे त्याचं नाव पण सियोन आहे जाने वाले हम सियोन देश में जाने वाले सियोन देशामध्ये फरणार पृथ्वी पर भी आपके चर्च का नाम सियोन आणि पृथ्वीवर पण तुमच्या मंडळीचं नाव सियोन आहे आप एक सियोन यात्रा में जा रहे हो आणि तुम्ही सियोन यात्रेमध्ये जा रहा है इस यात्रा में परमेश्वर ने आपके सिर पर तेल डाला है आणि या यात्रेमध्ये देवाने तुमच्या मस्तकावर तेल ओतलेला आहे ताकि आपका ये यात्रा सही हो और आपका सिर शांत रहे भटकाने में नहीं आए आज तुमची यात्रा योग्य रीतीने व्हावी आणि तुमचं मन शांत राहावं म्हणजे तुम्ही इकडे तिकडे भटकवण्यामध्ये येणार नाही फसाने में नहीं आए आज तुम्ही फसवण्यामध्ये येणार नाही मसीह में हमेशा शांत रहे आज तुमचं जे मन आहे कृष्णामध्ये नेहमी शांत राहील प्रभु प्रभुने आपके सिर पर तेल का अभिषेक आणि म्हणून देवाने तुमच्या डोक्यावर तेलाचा अभिषेक केलेला आहे एक वचन पडेगे अजून एक वचन आपण वाचूया 61 यशया 61 राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे सिओनातील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी जितने लोक दुखी है विलाप कर रहे हैं शोक कर रहे उन्हें क्या करे राखीच्या ऐवजी शिरोभूषण घालावे हाँ उन्हें एक अच्छे ऐसे ऊंचे टॉप पर वस्त्र पहनाकर बिठाए त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे उन्हें शोक का तेल नहीं परंतु कौन से तेल से हर्ष के तेल से आनंद के तेल से उनके ऊपर उतरे खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसा रूप वस्त्र द्यावे तो आप ऐसे खिन्न दुखी वाले नहीं परंतु कैसे खुश सदा आनंदित रहने वाले ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतीमध्येचे वृक्ष परमेश्वराने लावले रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठवले आप परमेश्वर के बगीचे में लगाए हुए ऐसे पौधे हो परमेश्वर के कहलाए जाए तो इसलिए आपके सिर पर जब तेल डाला जाता है परमेश्वर जब तेल मिलता है इसका मतलब आप परमेश्वर के हो जाते आज तुमच्या डोक्यावर जेव्हा देव तेल होतो याचा अर्थ तुम्ही देवाचे म्हणवले जाता इसलिए दियो याद रखो निश्चित पर मैं ये नहीं कहती हूँ छुपाओ लेकिन थोड़ा बहुत तेल हमेशा लगाए रहो आगे इन्हीं तुम्हारा सागर नहीं कि तुम्हारा पूर्ण तुम्हें तेल हो तुम छुपो करो डाला बस मालिक इच्छा है कि तुम्हें थोड़ा पास तेल हो क्योंकि तेल लाओ हमेशा हमारे सिर पर तेल होना चाहिए जैसे अभी हम लोग जो संडे के दिन शुक्रवार के दिन जब जब हम मिलते हैं हम तेल के लिए प्रार्थना करते हैं आणि रविवार से दिवशी शुक्रवार से दिवशी जब जब आपण मिळतो आम्ही तेलासाठी प्रार्थना करतो वही यीशु का लहू एक तेल की चिन्ह नहीं आई क्या किया जाता है हमारे ऊपर लगा हम खुद लगाते हैं यहाँ पासवर्ड लगाता है तो इसका मतलब है हम क्या हो जाते हैं परमेश्वर के हमारे सारे दुख दूर करकर परमेश्वर की इस यात्रा के लिए हर्ष से भरने के लिए परमेश्वर वो तेल का उपयोग करता है आणि येशू ख्रिस्ताचा जो ग्रंथ आहे तेलाच्या चिन्हानुसार तुमच्यावरती तुम्ही स्वतः जाणार किंवा देवाचा दास आहे तो तुमच्यावरती राहतो यासाठी की तुम्ही जी यात्रा आहे देवावर सुरक्षित राहू या म्हणजे पत्री मी लिखा आहे की तुम्ही कोणी बीमार आहे तो तेल म्हणजे प्रार्थना आणि याकोबाच्या पत्रामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जर तुमच्यामध्ये कोणी रोगी आहे तेल
जाऊँ प्रार्थना करें। जब आपके ऊपर तेल मल के प्रार्थना करता है धर्म गुरु, यानी जो जिसको प्रभु ने चुना है, जब वो आपके सिर पर हाथ रखकर तेल मल कर प्रार्थना करता है तो बीमारी निकल जाती है। क्यों? क्योंकि वो तेल जो होता है वो आपके सिर के ऊपर डालने के बाद जैसे डाला जाता है, तो इसका मतलब आप चुने हुए हो, परमेश्वर के हो, अब बीमारी तू नहीं ले सकती। आज देव तुम्हें आते नहीं असा देव देवाचा निवडला जो दास आहे तुमच्यावरती तेल लावून हात म्हणून प्रार्थना करतो, याचा असा अर्थ आहे की आता तुमच्यावरती तेल लावण्यात आलेला आहे, म्हणजे आता असा कोणताही अधिकार तुमच्यावरती नाही। मैं जब भी बालों को तेल लगाती हूँ तो मैं पहले ऐसा थोड़ा लेके ऐसा लगाती हूँ और कहती हूँ यीशु रक्त जय, मैं यीशु की। क्योंकि जब हम यीशु का लहू लगाते हैं या हम तेल मलते हैं तो इसका मतलब हम डिक्लेयर करते हैं कि हम किसके हैं, यीशु मसीह के हैं। बिल्कुल जेव लोग तेल लगाते हैं यीशु रक्त जय की यीशु ख्रिस्ता जय अशे रीतीने बोलून जाते हैं, कारण जेव्हा आपण आपल्या मस्तकावरती तेल लावतो याचा अर्थ आपण ख्रिस्ता जय आहोत आपण दर्शवतो। म्हणून शादी होणे लो, लग्न होणे, कोई भी फंक्शन होणे लो किंवा कोणताही फंक्शन असो, अभी तर मेरे घर से बिना तेल के तो मैं कभी खड़ी नहीं हूँ, आणि बिना तेलाचे मी कधीच उभी नाही। मैं ये नहीं बोलती की मैंने बहुत तेल लगाए चिपचि पहाड़ किया ऐसा नहीं, लेकिन थोड़ा बहुत तो तेल लगाए जिसके कारण ऐसे बाल खड़े ना हो, आणि खूप तेल लावत नाही पण थोडं फार तेल लावते की जेणेकरून माझे जे केस आहे ते उभे राहू नये। पण तेल लगाते समय मैं हमेशा प्रयत्न करते, पण तेल लावते वेळेस मी नेहमी प्रार्थना, बाल झाडते समय मी बाल तेल प्रार्थना करते आणि केस रिझवताना सुद्धा मी प्रार्थना करते। जरूरी आहे गरजेचं आहे, म्हणजे बाईबल मी लिहा आहे तेरा एक भी बाल वेस्ट नहीं जाए, भूमि पर नहीं गिरे, आणि बाईबल मध्ये देवाचं वचन म्हणतं तुझे एक ही केस जमिनीवरती पडणार नाही। म्हणजे मी खास देखील अच्छा दोन तीन पडले एवढं दुःखाचे दुःखा पडला प्रभु तेवढे पडले एवढे गेले दुःखे प्रभू इतना सारा बाग गए दो गुना दे दे और मैं नीचे नहीं रखती मैं उसे उठाती हूँ। आणि त्याला मी खाली ठेवत नाही त्याला उचल देतो मेरे बालों के ऊपर कोई पेड़ देखील तू जाए आणि माझ्या केसांमध्ये कोणतरी पाय घेऊन कशाला जावं बरोबर इसे मैं उसे उठाती हूँ आणि म्हणून ते उचलते मैं खुद फेकती हूँ लेकिन किसी के पैर के नीचे आने नहीं आणि स्वतः फेकते पण कोणाचा पाय खाली येऊ देत नाही। ये जरूरी है आणि गरजेचं आहे या गोष्टी, ये सब परमेश्वर ने हमें दिया आणि सर्व काही देवाने आपल्याला दिलेलं आहे। गया परमेश्वर को बोलना चाहिए इतना गया वापस दे दे, आज जे गेलेलं आहे देवा सामना गरजेचं आहे की देवा इतकं गेलेलं आहे पण पुन्हा मेरा पहिले मेरे सिर पे है लेकिन मेरा नहीं है परमेश्वर का है ना, आणि माझ्या डोक्यावरती आहे पण ते माझे नाही आहे पण देवा तुझे आहे ना सही है। तो जो भी नुकसान होता है हमें परमेश्वर को बोलना होता है क्योंकि हम किसके है परमेश्वर के। तो तेल जब हम लगाते हैं इसका मतलब हम डिक्लेयर करते हैं कि हम परमेश्वर के हैं। जे काही नुकसान होते देवा सामना गरजेच आहे कारण आपण देवाचे आहोत म्हणून जेव्हा आपण तेल मस्तकावरती लावतो त्यावेळेस आपण दाखवतो की देवा आम्ही तुझे आहोत, इसीलिए बीमारी भाग जाते आणि म्हणून आजार पण पळून जातो। जब बीमार व्यक्ति को तेल मला जाता है ना आणि जेव्हा आजार व्यक्तीला तेल लावलं जातं लगे हो जाता है तो आरोग्य काम प्राप्त करतो, वो तेल प्रदर्शित करता है उस बीमारी की आत्मा को यार भी बाबा मैं मेरा अधिकार टूट गया है अब तुम मुझे जाना पड़ेगा। आज जैसे तेल आए कि अशुद्ध आत्मा दाखवून देते कि आता तुमचा अधिकार तुटलेला आहे आता तुम्हाला जावं लागेल, समझ में आया तुम्हाला समझ गया मी सिर पर तेल मला आणि म्हणून तुमच्या डोक्यावर तुम्ही तेल लावत जा। तेल अलग दर्शात आहे अलग होणे को दर्शात आणि तेल जे आहे ते वेगळेपणाला दर्शवतात। तो येशूने कहा येशू म्हणाला जब तुम उपवास करो जेव्हा तुम्ही उपवास करता ये छह अध्याय में पढ़ सकते मती अध्याय छह मती सहा मध्ये तुम्ही वचन वाचू शकता। जब तुम उपवास करो तो तुम्ही काय करो अपने सिर पर तेल भरो आज जेव्हा तुम्ही उपवास करता आपल्या मस्तकावरती तेल लावा। इसका मीनिंग है कि अपने जीवन को अपने लाइफ को संसार के साथ अलग नहीं उनके जैसा नहीं अलग करो आणि याचा अर्थ आहे की जगामध्ये जे लोक जगतात त्याच्यानुसार तुम्ही जगू नका पण त्यांच्यापासून तुम्ही स्वतःला वेगळं करा। परमेश्वर चाहता है कि हम कैसे अलग लाइफ जिए आणि देवाची इच्छा आहे की आपण वेगळं जीवन जगा जैसे संसार में जीते हैं आणि तसं जगामध्ये जैसे हर घर में पति पत्नी के झगड़े हैं आणि हर घरामध्ये नवरा बायकोचे भांडण हमारे घर में नहीं होने चाहिए आपल्या घरात नाही झाले अंडरस्टँडिंग करता आणि म्हणून समंजसपणा ठेवायचा। हर घर में जो क्रिकेट है बच्चे सुन नहीं रहे मोबाइल के एडिक्शन में हमारे घर में ऐसा नहीं होने आणि प्रत्येक घरामध्ये क्रिकेट आहे मोबाईलचे गुलाम झालेले आहेत आपल्या घरामध्ये असं नाही झालं पाहिजे। मतलब परमेश्वर बताता है कि अलग होना आणि देव सांगतो वेगळं होणं अलग की अभी मैं मसीह के लिए हो रहा हूँ जैसे संसार के लोग कर रहे वैसे मैं नहीं कर रहा आणि आता संसारासाठी मी वेगळा होत आहे जसे जगातील लोक करतात तसं मी आता नाही करणार। इसलिए प्रियो तेल मल को परमेश्वर ने कहा आणि म्हणून देवाने तेल लावायला सांगितले असले प्रियो हमारे सिर पर तेल की घडी नहीं होनी चाहिए आणि म्हणून आपल्या डोक्यावरती तेलाची गुंत नसली पाहिजे थोड़ा सही सही क्रीम लगाया करो आणि थोडंसं का होईना पण लावत जा क्रीम लगाया करो पण लावत जा। तो प्रियो तेल ये प्रथा है परमेश्वर ने बताया गया भाग है इसलिए हमें करना है आणि तेल एक प्रथा है या देवाने सांगितलं एक भाग आहे म्हणून आपण लोकांवर लावायचा। दुसरा हमारे सिर पर तेल होना
अधिकार को दर्शाता है। आज दूसरा अपने लोगों के तेल असना ही अधिकार का दर्शन। हम परमेश्वर के अधिकारी हैं, परमेश्वर ने हमें कुछ बात के लिए अधिकार दिया है, उसके राज्य के लिए चुना गया है ताकि हम परमेश्वर के कहलाए जाए, इसीलिए ये अधिकार को दर्शाता है। आणि आपण देवाचे अधिकारी आहोत, देवाने आपल्याला काही खास गोष्टींवरती अधिकारी म्हणून नियुक्त केलेला आहे, त्याच्यानुसार आपण चालावं म्हणून देवाने आपल्याला ते लावायला सांगितलेलं आहे। जसे याचक को जो चुना गया तो उसको तेल म्हणणे कहा, आणि याचिकाला जेव्हा निवडला जातो त्यावेळेस त्याला तेलाचा अभिषेक करायला सांगितलं आहे। मसीह होने के लिए चुना गया था, आपके सिर पर सबके आपने जब यीशु मसीह को ग्रहण किया सबके सिर के ऊपर यीशु का लहू लगाया था ना, आज जब तुम यीशु के सिर का ग्रहण किया सगे छोड़ोगे और तेल लावा गया होता ना, बराबर है ये दर्शाता है क्या मसीह के आने दर्शो तो भी बड़े कृपा अधिकारी आज मैं अधिकारी हूं। आपके पास कौन सा अधिकार है, तुमसे जब कौन सा अधिकार है, अंधकार की सारी शक्तियों को निकालने का, आणि अंधकाराच्या सर्व शक्तींना काढून टाकणं, को निकाल दुरात्म्यांना काढणं, बीमारी को निकालने, आजारपणाला काढण्याचा, अन्य भाषा बोलणे का, अन्य भाषा बोलण्याचा, साप को उठाने का, सापांना उचलण्याचा, यहाँ तक अगर साप भी उठाले तो आपको काटेगा नहीं, आणि एकदा तुम्ही सापाला जरी उचलले तरी तुम्हाला चावणार नाही, बरोबर, पण करू नका सर आपका इतना आप करोगे, जैसे पत्रस पानी पे चला चलो मैं भी पानी पे चलूंगी बोल के पानी पे आप पैर रखोगे तो डूबोगे, अगर आप लकड़ी का लकड़ी वस्तु निकाल रहे हो और अचानक सांप आपके हाथ पे आ गया, अचानक सांप तुमच्या हातावरती आ गया तो आपको नहीं डसेगा, तो तुम्हारा सामान है आप उधर ही बोल सकते खबरदार जैसे हाथ में आया वैसे निकल जाएगा, के नाम से मैं आज्ञा देती हूँ आज्ञा देते कमांड कर सकते हैं, अचानक सामने आ गए अचानक समोर आला आप उसके सामने से भागोगे तो आपके पीछे भागेगा, समोर इसलिए उधर ही आज्ञा देना जिस यीशु के नाम से निकल जाए चला जाएगा, उधर ही रुक तो उधर ही रुकेगा, आज तेरे स्थान बोला था तेरे स्थान पर मैं ऐसे ही करती हूँ, मैं उधर ही रुक आज बोले तेरे शांत हो शांत हो हेलो मत हेलो ना बोल मृत्यु तुझे शिक्षा है, आज मृत्यु की तुझे शिक्षा है, हम मारते हैं मारने का ना मार तो मिलता नहीं आज तो हलत नहीं भी बोलना ना उधसता है ना तो सावर, ये सबसे बड़ी बात है मेरा अनुभव है इसलिए मैंने बताया आपको, आज आप माता अनुभव है उन्होंने तुम्हारा सामने समझा, हम अनुभव से सिखा रहे हैं क्योंकि हमने भी पहले हमने भी कभी जिंदगी में सांप मारा नहीं है, मैंने आगे पर आयुष्य तेरे सांप नहीं मारा, सीवर में आके मारने लगे, आई सीवर में ये वाला भी मारो लगा, नाना प्रकार के सांपों को नागों को भी मारा, अरे नाना प्रकार के सांप जो नाग है तना वाला भी मारे, नाक तो बड़ा चपल होता है अरे नाक तो चपल होता है उसको तो हमने ऐसे ही कमांड किया था, हम तेरा भी इधर था ऐसे जा रहे सब पन निकाल के था, हाँ तो पन मारना होगा कितने दूर था अरे वो सांप होगा बोला यीशु के नाम से उधर ही आई बोले यीशु के नाम से इधर आके पाप किया हम भी दियो पाप किया हम कहने हम जैसे ऐसे यीशु के नाम से तुझे आज्ञा देते हां यीशु के नाम से तुझे आज्ञा दे दो वैसे ही गर्दन ऐसे ही पकड़ लिया और ऐसे ही मान को लेऊं बस ना फिर उसके गर्दन को पकड़ा बस हम लोग को बस एक दूसरे से पकड़ा फिर से आई मग आम्ही त्याला पकडला आणि त्याच्यानंतर त्याचा लोगो उतरला, अभी मैंने देखा कि कोई हमारे साथ सपोर्ट करते नहीं है ना बोलते निकल जाए यीशु के नाम से मदद करता नहीं ना बोलते यीशु के नाम से निकल जैसे आया वैसे आज जैसा तो आगा तसा तो चला जाता है आणि निघून जातो तो उघडे बहिरा है आणि बरे तो बहिरा आहे तरी फिर भी सुनता है पण तरी सुद्धा तो ऐकतो मी जाते हे लक्षात ठेवा, तो इसमें प्रियो सिर पर तेल मलना यानी आपको परमेश्वर ने अधिकारी नियुक्त किया है, एंड लोगे तेल लावन मुझे देवाने को मने अधिकारी को मुझे नियुक्त किया है, सिर पर तेल मलना यानी आप एक चुने हुए प्रभु की सेवा के लिए चुने हुए पात्र हो, एंड लोगे तेल लावन मैं चाहता है जो देवा के निवड़े हुए पात्र आप परमेश्वर के चुने हुए पात्र तो वे देवा से निवड़े हुए पात्र इसीलिए परमेश्वर की सेवा करना है, एंड मनु देवा से सेवा कराई जाए परमेश्वर के सेवकों के सिर पर तेल होना है, एंड देवा से देवा से सेवा है तेजो लोगे तेल अंदर पाए ये परमेश्वर की आप भी खेलने जा रहे तो फिर
रात में रूम में फरक आणि जर जगातील लोक रात्री गरबा खेळायला जातात तुम्ही पण त्याच्याबरोबर जर गरबा खेळायला जातात आणि बघायला जाणं सुद्धा म्हणा आम्ही देखणे नाही जाणार आपल्याला ते बघायला पण नाही जायचं बाहेर कितना आवाज होत आहे उन्हे तो हम नाही जाणार आणि बाहेर किती आवाज तुम्ही होऊ द्या पण ते बघायला नाही जायचं मशीन आहे आपण क्रिस्ती आहोत बायबल हमें क्या बताता है बायबल आपल्याला काय सांगतो उसके अनुसार चालणार त्याच्यानुसार चालायचं आहे वचन के अनुसार वचनानुसार तो वचन के अनुसार चलने वाले लोगों के सिर पर तेल होता है और वचनानुसार चलने वाले लोगों का मस्तका पर देवाचा तेल असतो परमेश्वर ने किया हुआ अभिषेक होता है और देवाने केलेला अभिषेक असतो इसलिए प्रियो वचन अपने सिर पर तेल मलना जरूरी है आणि म्हणून आपले डोक्यावरती तेल मलणं गरजेचं आहे आपके सिर पर जो तेल मला रहता है आणि जेव्हा तुमच्या डोक्यावरती तेल लावलेलं असतं प्रियो याद रखो शत्रु के सामने परमेश्वर आपको ऊंचा करता है लक्षण देवा शत्रु के समूह देव तुम्हारा ऊंचा करता है सिर पर जब आत्मिक तेल रहेगा शारीरिक तेल रहेगा तब आप शत्रु से ऊंचे हो जाओगे उसका आपके सिर पर तेल है ये आपको कैसे मालूम पड़ेगा आप शत्रु से ऊंचे हो आणि तुमच्या डोक्यावरती देवाचा तेल लावलेला आहे हे कसं माहित पडेल जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूच्या समोर ऊंच व्हाल आम्ही जैसे उदाहरणार्थ हमारे दोन शत्रु आहे आणि उदाहरणार्थ आपले दोन शत्रू आहे पहिला शत्रु झगड़े हो रहे हैं आपको उससे लड़ना है झगड़े की आत्मा मेरे घर से निकल जाए लड़ाई है की मारना चाहता हूँ नाश नहीं होते खराब नहीं होते मीठ नहीं जाते आणि तो पर्यंत तुमच्याशी लढत आहे तो पर्यंत तुम्ही मरून जाते तुम्ही नाश होत नाही तुम्ही नष्ट पाव नाही तो पर्यंत जब भी आपको कोई गलत होते हुए दिखाई दे तुरंत बोला यीशु के नाम से ये गलत हो रहा है निकल जाए आणि तुम्हाला काही सुरक्षित होताना दिसते तुम्ही लगेच बोला यीशुच्या नावात जे काही मला दिसत आहे ते यीशुच्या नावात निघून निघा तुरंत आपले आता उसी समय आप ऐसा नाही खास स्कार्फ लेना फिर तो बैठना फिर बाबू की माफी मांगना फिर बोलना इतना करने की जरूरत नहीं है आणि एवढं करण्याची गरज नाही की डोक्याला ताप लागायचं आहे मग एका रूम मध्ये जाऊन वेगळ्या ठिकाणी जाऊन बसायचंय मग प्रार्थना करते जिथे तुम्ही आहात तुम्ही प्रार्थना ओरगू शकता ट्रेन में आपको गड़बड़ी दिख रही कोई डरा हुआ दिख रहा है डरने की आत्मा यहाँ पर यीशु के नाम से निकल जाए आणि ट्रेन में काही गड़बड़ी दिख रही विद्युत आत्मा जैसे तो बोला था विद्युत आत्मा यीशु के नाम से निकल जाए कभी कभी आप सीढ़ी चढ़ते हो कभी कभी चढ़ता रेलवे की चढ़ते हो आणि स्टेशन से चढ़ा किसी बिल्डिंग की चढ़ते हो कोई बिल्डिंग से चढ़ता देखो अचानक आपका पैर स्लिप होता है या समझ जाते हो उधर आप उधर ही बोलो यीशु के नाम से पैर को गिराने वाली यहाँ पर गिराने वाली दुष्ट में निकल जाए यीशु के नाम आणि तुमचा पाय घसरतो तुम्ही तुमच्या पायाला फेस जाते तर बोलायचं आहे की पांढरी औषध आत्मा येशूच्या नावाने तुम्ही निघून जा आप कभी भी बोल सकते हो आप नहीं बोलोगे वो आपको बार बार गिराएंगे आणि जर नाही तुम्ही बोला तर तुम्हाला ती बार बार पाडत राहील बार बार आपके बच्चे सुनते नहीं आपका तुमचे मुलं तुमचं ऐकत नाही आप बोलोगे येशु के नाम से मेरे बच्चों में से निकल जा आणि बोला येशूच्या नावाने मुलांना निघून जा नहीं तो वो क्या करेगा आप अगर ऐसा नहीं निकालोगे बच्चे आपको और तकलीफ देंगे आज जर तुम्ही तुमच्या मुलांना त्यांना काढलं नाही तर तुमची मुलं तुम्हाला अजून त्रास देते आपको लढना ही पड़ेगा तुम्हाला लढावंच लागेल आप बोलोगे मैं नहीं लड़ूंगी जाने दो शैतान मारता है वो मारेगा उसको तो उतना ही वही चाहिए आज तुम्हें खड़े के लिए लड़ना है शैतान मारते तो मार देते सारे काम है तो मारे तो जाना आसानी से नहीं आपको तड़पा तड़पा के मारेगा यानी सहज नहीं है तो तुम्हारा तड़पा को मारेगा इसीलिए बेटर है जब भी आपको यहाँ तक अगर आपको सीने में दर्द है परमेश्वर ने आपको इस शत्रु से भी ऊंचा किया आणि देव समजून जायचं की देवाने या शत्रूंपेक्षा तुम्हाला ऊंचा केलेला आहे वाक्य सुन रहे तुम सुन रहे आणि तुमचं ऐकताय देव लगेच ऐकताय मॅथ्यू
अनुमान माई झालं तो समझ जाने का आप आपका स्थान ऊंचे पे है और ये शत्रु नीचे है। आणि समजून जायचं आहे तुमचं जे स्थान आहे ते उंचावर आहे आणि जे शत्रू आहे त्यांचं स्थान खाली आहे। जरा बोलने के बाद शैतान को डांटने के बाद दुष्टात्माओं को डांटने के बाद बीमारी को डांटने के बाद वो जा रहे हैं तुरंत जा रहे हैं तो याद रखो तो वो नीचे है और प्रभु ने आपको ऊंचा किया यानी आपके सिर पर बहुत से लोग शैतान को डांटते नहीं निकालते नहीं आणि तुमच्यामध्ये खूप सारे लोक शैतान डांटत नाही ज्याला काढत नाही आज से आप निकालोगे आजपासून तुम्ही त्यांना डांटोगे त्याला ओरडाल तो जल्दी नाही जाईल ते लवकर नाही जाणार लेकिन आप वचन बोल बोल के बारंबार बोल के डांट डांट के हो जाएगा आणि वचन तुम्ही बोलून बारंबार बोलून ते अशुभ लागते निघून जाते जसे उदाहरण के तौर पर उदाहरण हमारा ये जो कुत्ते है आणि आमचे जे कुत्ते आहे मैं उसको बोलूंगी जा आणि जर त्याने म्हटलं जा हो जाएगा ते जाते लेकिन आप बोलो जाओ तुम्ही त्यांना म्हणा जा फिर आपको क्या करना पड़ेगा धमकी देना पड़ेगा ना पत्थर उठाए करके बराबर है आपको समझा आपको बार बार उसको डांटना पड़ेगा बार बार तुम्हारा रहना होगा बार 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 बोलने के बाद आपको क्या करना पड़ेगा उसके बाद पत्थर आणि बारंबार बोलायचं तर तुम्हाला नंतर त्याला दगड घ्यायची अशी करायची आपको भी वचन लेना आणि तुम्हाला जर वचन घ्यावं लागेल लास्ट आपण येशू बोलणार पडेगा शैतान दूर आणि बोला शैतान दूर निघून जा कोई भी एक पॉइंट बता दो इसको क्या तकलीफ है बताओ मैं उसके ऊपर बता सकते कैसे करना खांसी नहीं हाँ अभी खांसी के लिए वचन क्या है आणि बोलायचं वचन काय आहे खांसी होती कहाँ है आणि बोलायचं काय असतं छाती मध्ये कुठं छाती मध्ये छोटं असतो हा का होत लंग्स मध्ये फुफ्फुस फुफ्फुसांमध्ये कुठं असतो फुफ्फुस फुफ्फुस लंग्स आणि जिथे ते जो सांस लेते हैं ये लंग्स से लेते हैं लंग्स यानी फुफ्फुस से आणि जो आपण श्वास घेतो तो फुफ्फुसांच्या द्वारे घेतो हा तुम्ही बकरा खरेदी करता बकरा खरीदी करते आप लोग मटन नहीं खरीदी करते मटन नहीं लेते बकरा मत लो ना कटा हुआ मटन लेते हो मटन लेते हो मटन के हाँ तो मटन वाले के पास देखो कलेजी लेते कलेजी मटन वाले जो कलेजी रहते हैं फिर पेप्सा दिल्ली और गले का ऐसा ये रहता है अंदर नली का ऐसा ऐसा लटका रहता है ना और उसका मटन ऐसा इधर लटका रहता है फिर वो क्या करता है मटन लेता है उसमें से फिर कलेजी का इतना सा टुकड़ा डालेगा फेफसा का ए फेफसा मटन वो गुलाबी कलर का रहता है अब याद है फिर वैसे ही हमारा भी वही कलर होता है गुलाबी उसको बोलते हैं फेफसा यानी फेफड़े मराठी फुफूस इंग्लिश में लंग्स जिससे हम सांस लेते हैं श्वास घेतला इसीलिए सिगरेट पीने वालों को देखो उनके फेफड़े खराब हो जाते हैं आणि जे सिगरेट पीला त्यांचं जे फुफ्फुस आहे ते खराब होऊन जातं एक बार लंग्स फेफड़े खराब हो गए आणि जर फुफ्फुस खराब झालं तसे कोई रिपेअर नाही त्याला कोणताही उपचार नाही मेडिसिन नाही त्याला औषधं नाही अभी तलक अमेरिका ने भी कोई दवा निकाला नहीं आणि अमेरिकेने अजूनपर्यंत कोणतेही औषध काढलेलं नाही फेफड़ों के लिए आणि फुफ्फुस झाले एक बार फुफ्फुस खराब हो गए आणि एक बार फुफ्फुस खराब झाला झाला खासी होती है इसीलिए बाइबल में लिखा है आणि बाइबल मध्ये लिहिलेला हम परमेश्वर के आत्मा के मंदिर आणि आपण देवाच्या आत्म्याचे मंदिर परमेश्वर का आत्मा अंतर जो बसा है हमें चंगाई का आत्मा है आणि तो आरोग्याचा आत्मा इसे आपको क्या बोलना पड़ेगा मला काय बोलावं लागेल हे खासी का आत्मा आणि एक खोकऱ्याचा आत्मा जो मेरे अंदर फेफड़े में बैठा है आणि जो माझ्या आत्मा बसलेला बंद
अंदर कफ आणि वो कफ है काही कफ बन राहिला आहे अंदर बैठा है आणि माझ्या आत बसलेला आहे मेरे इस अंदर पवित्र आत्मा बसा है आणि जिथे माझ्या आत मध्ये देवाचा आत्मा बसलेला आहे वहां तू रह नहीं सकता तिथे तू राहू शकत नाही पवित्र आत्मा म्हणून पवित्र आत्मा नाही आत्मा आरोग्याचा आत्मा मेरे अंदर से उसे बाहर निकाल आणि माझ्या आत मधून त्याला बाहेर काढा इस खासी को दूर करो आणि या खोकल्याला दूर करा यीशु के नाम से येशूच्या नावात मैं चंगी हो गई हूं आणि मी बरी झालेली आहे मेरे फेफड़े को आणि माझ्या फुफ्फुसाला मैं चंगाई रिलीज करती हूं मैं आरोग्य घोषित करते येशू के घाव से मैं चंगी हो गई कारण येशूच्या घावाने मी बरी झालेली आहे बोलना है निकल येशू के आणि बोलायचं आहे निघून जा येशूच्या आत्मा निकल खोकल्याचा आत निघून जा आणि दूर निकल जा येशू निघून जा येशूच्या वन तुला मान तेरे कार्य क्रूस पटाल आज तुझे सर्व कार्यों को वजह संभाल डालते तेरे कार्यों को क्रूस पटाल पर तुझे निकम्मा करते आज तुझे कार्यों को वजह संभाल डालते इस तरह निकम्मा आज से तू मेरे अंदर काम नहीं कर आज आज पसंद तो माजो मरे काम निकल जाए इशू के नाम मैं निकूं जाए इशू के नाम वचन मैंने बोला था आज ये वचन भी बोली थी वहां लगा के ये वचन दे रहा हूं मैं वो वचन यहां रख आने बोला मैं देवाचा वचन दे रहे हो यीशु के नाम से चंदाई प्राप्त कर आणि येशूच्या नावात आरोग्य प्राप्त कर समझा तो हर एक के लिए अलग अलग वचन यहाँ दिया है आज प्रत्येक वचन पृथ्वी पे देखो कितने पत्थर है आज पृथ्वी पर कितने सारे दगड़ आ गए कितने कितने आ गए बहुत खूब सारे इसमें भी बहुत सारे वचन आने ऐसे खूब सारे वचन आ गए बाइबल में दाविद ने पांच पत्थर लिए आने बाइबल में दाविद ने पांच दगड़े लिए थे कितने कितने बहुत सारे पत्थर थे खूब सारे गगड़ होते तो उसने पांच पत्थर अरे पांच गगड़ गए थे तो ऐसे जो गोलियां जैसा कुत्ता है ना अरे गोलियां ना सभी जो कुत्ते आए ना पांच कुत्ते थे ये पांच कुत्ते होते इतने इतने पांच राक्षस थे दाऊद के काल में अरे पांच राक्षस तो भी दाऊद के काल में उसने पांच पत्थर दिए अरे उन्होंने मेरे पांच गगड़ गए आपके भी जीवन में आने वाले हर एक कुत्ता जो गोलियां के जैसा है आणि तुमच्या जीवनामध्ये येणारा जो प्रत्येक कुत्रा जो गोलियाला सारखा असते इसमें से एक वचन ढूंढो जो उस समय सुटेबल है इसमें से ढूंढो और उसे मारो आणि त्या परिस्थितीसाठी जे काही योग्य वचन आहे त्या वचनामधून तुम्ही बाइबलमधून तुम्ही काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही बोला उसे बोलो त्याला बोला जो भी आपके अंदर है या बच्चों में है जैसे अगर बच्चे बार बार बीमार गिरते हैं तो बोलना बच्चे तो यहोवा को चढ़ाए हुए समर्पित बच्चे हैं आप बोलो आप माँ बाप उन्हें गिनाते उनके ऊपर हाथ रखकर बोलो प्रार्थना में बोलो कि बच्चे को यहोवा के दिल में दान है गर्व का प्रतिफल तेरी ओर से मिला है तो ये बार बार बीमार नहीं हो सकते प्रभु ये तेरे समर्पित बच्चे हैं इनके ऊपर से बीमारी दूर कर इन्हें चंगा कर ये समर्पित बच्चे हैं ना ये ऐसा लिखा है प्रभु में मनुष्य में डील और में बड़े ये वचन है लुक दो का 52 मेरे ख्याल से 51-52 समर्पण किए बच्चे भजन संगीता 127 हर एक बात के लिए आई बोलते क्वेश्चन सर बोलते जाओ आपको आपके बच्चे देखो चेंज होते भी दिखेंगे आज मैं बोला था तुमसे बोला था बता दे आपका पति मैं रोज बोलते जाओ पहले से रोज बोला था कि मनुष्य पुरुष जो है वो मसीह के स्वरूप में रचा परमेश्वर के स्वरूप में रचा गया है कहाँ लिखा है आज जो पुरुष है देवाचा स्वरूपामध्ये रचला गेला आहे कुठे लिखा आहे वचन पतींची ताली बजा आणि उत्पत्तीमध्ये लिहिलेला आहे हा सुवर्ण आहे इसलिए आप जितने पुरुष को आप चेंज करना चाहते हो मसीह के जैसा परमेश्वर के जैसा बनाना चाहते हो उस वचन बोलो आज जेवढ्या पुरुषांना तुम्हाला स्वरूप द्यायचं आहे त्या वचनाचा वापर करा पांचवे वचन में और अगर आप लोग परमेश्वर के जैसा बनना चाहते हो तो आप इस वचन को ले सकते हो पांचवा अध्याय का एक पहला ही वचन आणि पांचवा अध्याय का पहिलाच वचन एक से तीन एक ते तीन पर्यंत देवाने मनुष्य उत्पन्न केला हा परमेश्वर ने मनुष्य को उत्पन्न किया त्यावेळी त्याने तो आपल्या आपल्याशी सदृश असा केला आपले जैसा अपना स्वरूप के जैसा अपना स्वरूप स्वरूप मतलब जैसा परमेश्वर है वैसा उसको बनाया त्याने त्याला नर व नारी असे बनवले तिसरा आदम येशू 30 वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला त्याच्या नावाने शेत ठेवला तो अभी उसके बाद का जो बेटा हुआ वो आदम के जैसा हुआ लेकिन आदम किसके जैसा था परमेश्वर आपको समझा ऐसा कुछ नहीं है कि वचन नहीं है इसके लिए ऐसा पत्थर आपको मारने के लिए उस कुत्ते को जो भी कुत्ता आपको तकलीफ दे रहा है गोलियत के जैसा आगे बढ़ने नहीं दे रहा है आपको डरा रहा है बीमार कर रहा है पीड़ा दे रहा है कष्ट दे रहा है
उसको उठाओ इसमें से एक पत्थर और मारो उसको। अरे जो कोई तुम्हारा त्रास दे रहा है, पीड़ा दे रहा है, यातना दे रहा है, ऐसा मुझे तुम्हें लगड़ उठना नहीं चला, मारा मारो मारो और उसे दूर करो अपने जीवन। हाँ जरा दूर करो तो कर लीजिए ना, आप बोलते जाओ देखो वो मनुष्य वो परिस्थिति बदलती है। आज तुम्हें बोलो ना मगर ये परिस्थिति बदलती है, क्योंकि वचन में ऐसी शक्ति है। अगर वचन ऐसी शक्ति है जहाँ कुछ नहीं जिसे कहीं नहीं है वही बदल। हाँ जिसे बनाने से और पृथ्वी बिगड़ गई है, खराब हो गई, बिगड़ गई क्योंकि खराब था, पेट्रोल हो गई आने आकर गई हो गई, फिर भी वचन ने फिर से उसको बनाया। पर तभी तो वचन ने किया पुनः बनाया। आपके लोग बिगड़े हैं, तुम जी लोग बिगड़ गए आगे, आप बिगड़े हो आप भी बिगड़ गए हैं, तुम जी लोग बिगड़ गए हैं। वचन बोलो, तुम्हें वचन बोला कुछ देखो अच्छे बन जाए। हाँ बोला ये लोग सामने बन जाए पूरी पृथ्वी, मैं ये नहीं कहती थी थोड़ी सी, पूरी पृथ्वी बेडोल की थी, खराब हो गई थी, युद्ध हुआ था परमेश्वर और शैतान के राज्य में। आणि देवाचा आणि शैतानाचा राजामध्ये युद्ध झाले होते। परमेश्वर ने इतनी खूबसूरत पृथ्वी बनाई थी बेडोल को भी, आणि देवाने सुंदर पृथ्वी बनवलेली पण ती आकार वेगळी झाली, फिर से परमेश्वर ने उस पृथ्वी को बनाया, पण पुन्हा देवाने पृथ्वीला त्या पृथ्वीला बनवलं। परमेश्वर फिर से बनाने के लिए उसने वचन दिया, आणि देवाने पुन्हा बनवण्यासाठी त्याचं वचन दिलेलं आहे। हनुमान तो आपको पहले शत्रु से, तो आपको शत्रु से लड़ने के लड़ो, लड़ते लड़ते जाओगे ना, बोलते जाओगे ना, हर बातों में डांटोगे ना, तो शैतान आपसे कोसो दूर रहेगा। तो शैतान से लड़ता रहेगा उड़ता तो कोसो उनका उनका नाम है। देखो जब आप कुत्ते को पत्थर मारते हो जब कुत्ते का दगड़ मारना वो आपसे कोसो दूर रहेगा, ये तुमसे पसंद कोसो नाम रहता है। खुद देखा है स्वभाव मुझे देखा है, हमारे हमारा जो मोदी है उसको मालूम है ये आदमी पत्थर मारता है वो दूर से भोगता है। आणि आता जो मोदी आहे त्याला माहित आहे हा जो माणूस आहे तो दगड़ मारतो म्हणून तो लांबेट नाही जाता, तो गेटच्या जवळ पण जात नाही। हा ही आम्ही पत्थर मारत आहे आणि हा दगड मारतो म्हणजे भोगता जरूर आहे पण भोगतो नक्की, लेकिन दूर से पण लांबून समझा। तो वैसे ही शैतान जो है वो आपसे कोसों दूर रहेगी, उसको मालूम पड़ेगा अभी आप एक वचन फिर बोलोगे, वचन उसको लगता है आग लगता है उसको। आणि शैतान म्हणजे उसको कोसों लाभ नाही लागला माहित आहे तुम्ही मुखात आलं वचन पडायला आणि वचन ही त्याला आगी सारखं लागतं, करंट लगता है उसको, त्याला करंट लागतं, तेव्हा आपसे दूर रहेगा। म्हणून आप वचन बोलोगे उतना दूर रहेगा, आणि जेवढं तुम्ही वचन बोला तेवढं तुमच्या वचन लाभ आहे। फिर दुसरा शत्रु, आणि दुसरा शत्रु तो आप शत्रु के ऊपर, पहला मैंने आपको बताया जो शैतानी शक्ति आपके पैर के नीचे होनी चाहिए और आप उसके ऊपर, तो आपके सिर पर तेल होना चाहिए। तो पहला शत्रु आप उससे लड़ना है, दूसरा शत्रु कौन है? हाँ दूसरा शत्रु कौन है? शरीर का हमारे घर के लोग इंसान, हमारे अड़ोसी पड़ोसी, हमारे घर के लोग, लिखा ना तुम्हारे शत्रु तुम्हारे घर के होंगे, तुमसे शत्रु तुम्हारे घर से, तुम्हारे घर बाहर से आने की जरूरत नहीं है। अरे भाई भी अच्छी नहीं करते, अगर आपके घर के लोग आपको सोचो आपको बोलते होंगे ये अच्छी नहीं है अच्छी नहीं, तो बाजू वाले झगड़ा करते समय बोलो कि अरे तेरा पति तुझे बोलता है तू अच्छी नहीं है अच्छी नहीं है। अगर तुमच्या घरातील लोक जर तुम्हाला सदैव म्हणत असतात की तुम्ही चांगले नाही तुम्ही चांगले आहे, शेजारची लोकांबरोबर भांडण देव ते लोक हेच म्हणते की तुझा नवरा तुला म्हणतो तू चांगले नाही तू हे सी भाई तर दुसऱ्या बाहेर लपडा आहे तुझा भाई काय ते लपडा नाही भी होगा तो बिचारा आदमी के बीच में इन्सल्ट करता आणि नंतर तर तुझ्या चार चौघांमध्ये येतच आहे। तो हमारा बाइबल के अनुसार हमारे अड़ोसी पड़ोसी या संसार में जो लोग जो उनसे बैर करते हैं झगड़ा करते हैं उनसे वो हम जब हमारे सिर पर तेल होता है तो उनसे वो हमें ऊंचा करता है, ऊंचा करता है मतलब हमें उनसे ज़्यादा आशीष देता है, अधिकार देता है, पावर देता है, उनसे बढ़कर हमारा इस्तेमाल किया जाता है और उनको कभी कभी हमसे मदद मांगनी पड़ती है। आणि आपल्या जगातील जगातील जे लोक आहेत किंवा आपले जे शेजारी पाजारी जे लोक आहेत किंवा आपल्या घरातील लोक आहेत जे आपल्याला भांडण करतात करतात तेव्हा तेव्हा आपण सांगत असतो तेव्हा ते काय बोलतो आपल्याला त्याचा विषय बोलतो आणि त्यांच्याविषयी ते आपल्याला उंच पदावर ठेवतो पण त्यांना आपल्याला उंच पदावर ठेवतो म्हणजे आपल्याला चांगलं करतो आपल्याला संबोधन करतो म्हणजे एक दिवशी त्यांना त्यांना आपल्याजवळ मदत मागण्यासाठी आवाज लागतो। जसे उदाहरण के तौर पर अभी सोचो मेघा के घर के पड़ोसी के लोग वो आते होते मेघा भाई और जमुना भाई जरा तेल दिया मीठ दिया जरा पानी दिया तो समझ जाएगा रे ये जो लोग पहले बुराई करते थे झगड़ा करते थे निंदा करते थे बुराई बोलते थे हमसे लड़ते थे लेकिन आज वही हमसे मदद हम देने का अरे आपको लाइक था बाइबल में क्या लिखा है तेरा शत्रु क्या लिखा है तो प्यासा है तो कर्तव्य है क्या कर्तव्य है परमेश्वर ला रहा है हमारे घर में सोचो कभी कभी हमारे घर के लोग
कभी कभी बच्चे पति कभी पत्नी आपस में कुछ हो जाते तो खाना देना बंद नहीं करता। जीवन देना सोड़ा नहीं बाइबल में होता है लोगों के घरों में अगर कुछ अड़बन हो गई तो औरत सबसे पहला करती है काम खाना नहीं बनाती। घर पर अनबन जाए सर्वे घर से जीवन बनवत नहीं जीवन बनवा खाने के बाद जो कुछ झगड़ा है वो मिल गया शायद जीवन पढ़ना है हाँ होता है ना खाना खाते ही पति बोलते वहाँ आज बनू ना आदमी छान बन रहे अगर आप दाल बनाओगे या मेथी की भाजी गोबर की जैसा बनाओगे ये तो मुझे गोबर खिला रही है हाँ मेथी की भाजी अगर अच्छी नहीं बनी तो गोबर में और उसमें कोई फर्क नहीं लगेगा। मेथी की भाजी जब चांगली नहीं रही तो शेना मैंने कुछ भी नहीं तो बात भी ऐसे ही लगेगा शेना सरकार लेकिन अगर आप उसे अच्छी रीति से बनाओगे पंजर तो मिल जाए चांगले तो गर्म करो तो बोले अरे वाह आज तो बहुत अच्छा बना है फिर वो खुद से ही आपसे बात करेगा स्वभाव में तुम जैसे लोग बोले जितना खाना नहीं बनाओगे उतना झगड़ा है जेवर में जेवर बनाना नहीं तेवड़ा भांडा वाड़ जाते फिर लोग बोलेगा ठीक है तो खाना नहीं बनाती मैं पैसा नहीं दूंगा तो पैसा नहीं दूंगा तो जेवर बनवा नहीं तो तभी पैसे देना नहीं घर सामान बनाना नहीं आपको समझ में आ रहा है हमारा समझ में घर के इन शत्रुओं से लड़ने के लिए आपको क्या करना पड़ेगा आपको ज्यादा वचन का इस्तेमाल करना यहाँ शत्रुओं को लड़ने से भी मेरा जल्द से जल्द वचन का वापस करा आपको वचन बोलना पड़ेगा मेरा वचन बोला मिला के बुराई के लिए जो सांगला से अंदर की बुराई को दूर करने के लिए आपको का वाइट पन दूर करने से इसके लिए प्रयत्न करना इससे भी प्रार्थना करेगा छोड़ देना काफी नहीं तो छोड़ देना काफी नहीं देखो कोई भी इंसान परफेक्ट नहीं है छोड़ना चाहती हूँ छोड़ क्या करोगी सोन मैं दूसरी शादी करूँगी दूसरी शादी करोगी दूसरा लग्न ऐसा ही मिला तो तुमको जैसा चाहिए वैसा सिर्फ येशू को छोड़कर कोई नहीं आज तुझा तुला भेटता नहीं उससे बेटर येशू से शादी कर ले उत्तम येशू से लग्न कर जो तुझे प्रभु ने दिया है उसके साथ सबमिट कर ले आज जो कोई देवाने तुला दिलेला आहे त्याच्याबरोबर तू स्वतःचा सबमिट कर उसमें जो कुछ बुराई तुझे दिखती उसके लिए प्रेयर कर आणि त्याच्यामध्ये जो काही वाईटपणा तुला दिसत आहे त्याच्यासाठी तू प्रार्थना कर तुझे दिख रहा है ना तो तुला दिसतोय मतलब कैसा है मालूम जे कसं आहे माहिती उसको कहा की वो गिरा हुआ है आणि मी तिला म्हणते तो पडलेला आहे आणि जैसे ये व्यक्ती सोचो ये मेरा पति है आणि सरना माझा होगा और गिर गए आणि हा पडलेला अभी उठो उठने नहीं आ रहा है आणि आता उठायला येत नाही अपनी अपनी पत्नी से प्रभु ये मेरा पति मुझसे प्यार करे इसके अंदर मेरे लिए प्यार डालेश्वर प्रेम देव प्रेम प्रेम दे सकता प्रेम देव प्रभु से बना ताकत देना ताकत शक्ति दे शक्ति दे प्रभु ये जो कुछ कमाता है घर में पैसा देने के लिए जे काही कमवतो घरामध्ये गरज पडू नये इच्छा देखील मुझे खुद से दे आणि याच्या अंतकरणामध्ये अशी इच्छा देखील त्याने स्वतःहून म्हणाले आपण खुद से दे मला स्वतःहून देणार विश्वास माझ्यावरती विश्वास ठेवा तिसरी तिसरी मेरे मेरे बच्चों को प्यार करे आणि माझ्या मुलांना मला आणि माझ्या मुलांना प्रेम करावं ये जो मेरा प्रेयर क्या करता है मालूम आणि ही जी माझी प्रार्थना ही काय करते माहिती मदत करती आणि त्याला मदत करते उठ खड़ा करने के लिए पहला कौन सा
आपको समझा? तुम्हारा समझ में ये करना है आणि हे करायचं आहे तुम्हाला. वो उठेगा तो उठे हाँ, लेकिन कब? जब आप उसको हाथ दोगे, यानी ऐसा शारीरिक रीति से वो गिरा नहीं है. आज शारीरिक रीति से पड़ लेना, आत्मिक रीति से गिरा तो आपके रीति में पड़ लेगा. आपको प्रेयर करना, तो मतलब प्रार्थना करा भी उसकी कमजोरियों को देखकर आपको वचन के अनुसार प्रेयर. आज जैसे निर्भर देगा भगवान, तुम्हारा वचन अनुसार इस तरह प्रार्थना करेगा. हमारी चर्च की जो शांता है, हमारे चर्च है शांता रही है, कितना दारू पीता, कैसा मतलब कितनी दारू पिया, चर्च के कितने मेंबर्स ने तो उनको रस्ते पे गिरा हुआ देखा. आणि जेव्हा खूप सारा सदस्य आहे ना, सदस्यांमध्ये पडलेले बघितलं. कुछ लोकांनी तुमचे फोन करके बोला उठाओ क्या, आणि काही लोकांनी मला फोन करून विचारलं की आम्ही त्याला उचलू का. कुछ लोकांनी उठाया, काही लोकांनी उचलले. लोक सचमुच ऐसी जगह में गिरे थे की जहां उनका नुकसान हो सकता, आणि असं ठिकाणी पडलेले जिथे त्यांचं नुकसान होऊ शकत होतं. तो त्याने बोला उठाओ उठाओ, आणि म्हणलं त्यांना उचले. एक ऐसी जगह में भी गिरे थे जहां से उठा जो उठाएगा वो उनका भी बदनामी होगा. तो मतलब आप मत उठाओ. आणि एक असं ठिकाणी पडले होते की मी ज्यांना सांगितलं जर त्यांनी जर उतरला गेला तर तुमची बस बदनामी होईल. म्हणून उतरलो आज जाओ पडलं आणि तेव्हा प्रभू उठाले. आणि तुम्ही जा स्वतःहून देऊ ज्यानंतर उतरले. आज तुम्ही व्यसनी शुद्ध जीवन जिले आहे, आणि आज तुम्ही व्यसनी शुद्ध जीवन जगत आहे. आपण म्हणून अशी पत्नी बार बार प्रेयर करते आणि म्हणून त्यांची बायको वारंवार प्रार्थना करत होते. एव्हरी संडे को इव्हनिंग में उनका ही उदाहरण, आणि प्रत्येक रविवारी संध्याकाळी त्यांचंच उदाहरण असायचं. तिथे शांती चर्च की दर आणि किती लोक संध्याकाळचे लोक इथे आहेत जीवन जीकर हर संडे आता. वो आता भी नहीं था, उसको बैठने की तकलीफ होता था. शैतान उसको बैठने नहीं देता था. आने ये होते शैतान ने जो बसाला दे दिया होता तकलीफ देता. उठ जा उठ जा, कुछ नहीं आती थी. इधर करंट मारता था आणि करंट लागाय, तकलीफ होती थी, त्रास व्हायचा. बोलता था ताई मला कसरी होती इथे आल्यावर. बाई म्हणजे अशीच सवय नका तरी बस अमेरिका फिरे मी बैठो, तरी बस फिरे बैठो आणि मला भेटून जायचं. और मुझे भी इधर जाया था. थोड़े दिनों तक मुझे जब तक वो बलवान नहीं होता तब तक वो मुझे मिलकर मैं उसके लिए प्रेयर करके कुछ भेजती. आणि दो बार जब बलवान हो तो दो बार मैं माझ्या संगाने प्रार्थना करून जात होते. आपको जरूर नहीं कि लोग खुद बाइबल पढ़ते थे. आप प्रार्थना करते बस से प्रार्थना करते. आप भी अपनी पत्नी को बोलते मत डर प्रभु है ना. अरे अगर आपका बाइबल है मतलब घबरो लोगों को सेवा नहीं ना. मेरी को भी बोला है जस्मी ने जाती है सुबह जाती है मालूम है. आपको समझ में आ रहा है तो प्रेयर चेंज करता है आणि प्रार्थना भी बदलता है. मी तो उठाता है आणि पडलेला उचलतो. जो एक रुपया घर में नहीं देता था आपकी पूरा पगार घर में दे रहा. आणि एक रुपया घर में देता था आपका पूरा पगार घर में देता. ये होता है आपके प्रेयर से आणि ये होता है तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे. तो आप जब कुछ नेगेटिव देखने के बाद आणि काही नकारात्मक बघितल्याच्या नंतर प्रेयर करो, प्रार्थना करा. ये प्रभु चाहता है. तो ये आप इस शत्रु से आपको इस शत्रु को आपको पत्थर बार के मार के मार के गोलियत के जैसा आप व्यवहार नहीं कर सकते इसके साथ. आणि या शत्रु बरोबर जे व्यक्ती शत्रु आहे त्यांच्यावर तुम्ही जगत नाही करू तसा गोलियत सगळं त्यांच्यावर वागू नाही करू शकत. गोलियत को मार डाला आणि गोलियताला मारू नका. आप अपने घर के लोगों को मार डालोगे तो तुमच्या घरात लोकांना मारू नका. का नाही हम उनको मरा हुआ नहीं देख सकते. कारण आपण त्यांना मेरा नाही बघू शकत. कसे भी ते कसेही असले आपली फॅमिली का सदस्य पण आपल्या कुटुंबातले सदस्य आमचे जुळे आहे. आपण त्यांच्याशी जोडलेले आहे. जरूरत आहे आपल्याला त्यांची गरज आहे. उनको भी हमारी जरूरत आणि त्यांना सुद्धा आपली गरज आहे. प्रभू ने जोडा म्हणून देवाने जोडलेला आहे. आपण मार नाही सकत. आपण त्याला मारू नाही शकत. आपण बना सकते. आपण त्याला बनवू शकतो. जब वो शत्रू बन जाते हैं जेव्हा ते शत्रू बनतात रिपेअर हो गए आणि रिपेअर झाले शांता के सेतवर तेल दे. आज शांत यांच्या डोक्यावरती तेल आहे. पहिले जो प्रेयर वो बैठती नहीं थी अभी वो डेली प्रेयर पर बैठती. आणि पहिले जे प्रार्थना बसत नव्हते आता रोज प्रार्थना त्या बसतात. रोज उसके बच्चों के कारण उसके पति के कारण अभी आज अभी नहीं बैठती. वो जब से मैंने उसको बोला कि प्रेयर में बैठ बोल मेरा पति बदलेगा मेरा पति अच्छा होगा वो तेरा दास है उसका बपतिस्मा हुआ है ऐसा बोल प्रभु वो मेरे मुझे काम पे जाएगा वो पगार मुझे घर में पूरा देगा ऐसा बोल वो चर्च में बैठेगा ऐसा बोलती जा सकारात्मक बोलती जा तब जाके हुआ है. आणि त्याला पहिले सांगितलेलं प्रार्थना करायचं स्वतःच्या नवऱ्यासाठी मुलासाठी की माझा नवरा एक विषय चेंज होईल परिवर्तित होईल ते व्यक्ती जीवन जगेल चर्चमध्ये येईल प्रार्थना बसेल अशा रीतीने बोल तेव्हा ते तुझ्यासाठी होईल. कधी भी जल्दी नाही होत आहे आणि कधी काही लवकर नाही होत. दुसरी एक समय आहे वेळ आहे धीरे धीरे करेल. आणि ते हळूहळू प्रेयर को बैठती थी जब मैं उदाहरण में
उनको पकड़ लेती तो वो इतना पीकर गिरते थे कि वो बोलती थी प्रेयर ज्यादा हो रहा है इसलिए ज्यादा पी रहे बोले यही तो लक्षण है वो चेंज हो रहे हैं लक्षण है क्या बदलना और ऐसा कैसा लक्षण है ये लक्षण है शैतान हारला है और मैंने यही कहा कि अभी शैतान हार चुका है भाई भी पड़ा था जाइज है और शैतान को मालूम पड़ चुका है कि अभी इसमें जाना से कराने लगा है इसलिए वो अभी जाना करने लगा कारण आपको प्रार्थना बंद करा क्योंकि हम प्रार्थना बंद नहीं बंद करा और मैं उदाहरण में उनको लेना बंद कर दो नहीं अजू कर पर मैंने कहा नहीं और मैं भी प्रार्थना करते रहूंगे प्रकाश देती है और फिर बंद होती है आणि खूप जास्त प्रकाश देते आणि नंतर त्याची शैतान भी ऐसा आहे शैतान पण तसाच आहे जब वो व्यक्ती में से निकलने का टाइम आ गया ना वो ज्यादा करने लगता है और फिर आणि ज्यावेळेस व्यक्ती मध्ये जीवनाची वेळ आली असते तो अजून जास्त क्रियाशील स्वतःची काम करतो पण नंतर शेवटी तो खूप सोन जातो अलमा तो ये प्रभु ने आपके तो जब आपने बदला हुआ देखा तो आपके सिर पर जीवन जाशील जवान धन्यवाद पवित्र पिता प्रभु इनके सिर पर कभी तेल की घड़ी होने नहीं देना कितना कितना अच्छा आदर थे कितना अच्छा सम्मान तूने हमारे लिए किया प्रभु अच्छे वस्त्र डालकर हमें स्वीकार कर लिया तेल मलकर हमें ग्रहण किया प्रभु तेरे राज्य में तेरे घर में तेरे राह पर तूने हमें लाया हम धन्यवाद देते पिता इन सभी को यीशु के नाम से कवर कर दिया प्रभु जी दुष्ट से लड़ने के लिए तूने इनके सिर पर तेल मलाया सब हमेशा आनंदित रहने के लिए हर्षित रहने के लिए तूने इनके सिर पर तेल मलाया इसलिए कभी निराश होकर उदास होने नहीं देना इस शैतान की चालबाजी है कि हम मसीहों को दुखी रखना निराश रखना हताश रखना दुखी आत्मा से भरे रखना इसलिए प्रभु ये सभी को तूने हर्ष के तेल से अभिषेक किया ये अभिषेक लोग हैं प्रभु तेरे चुने हुए लोग हैं तेरे अलग किए हुए लोग हैं तेरे खास लोग हैं प्रभु तेरे पसंदीदा लोग हैं प्रभु इन्हें आशीषित करना आपका लघु लगा दो आपके शरीर में हाथों में सुरक्षित करो धन्यवाद देती हूँ उनके बस पहुँच रहे हैं और इनके सिर पर कभी तेल की घड़ी होने नहीं देना धन मान सम्मान से दुर्गा से दूर करना सदानंद प्रेमी की सहायता करना आंखों की बुद्धि के समान संभाल लेना तू इनकी ढाल इनका कवच इनका प्रभु इनका स्वामी इनका गढ़ है इनके साथ सदा रहने वाला इनका पवित्र हृदय रक्षा करना अनुग्रह के पंखों में सदा सुरक्षित रखना इनमें से कुछ लोगों पर शपथ इनकी सारी आशीष देना धन मान सम्मान से दुर्गा से दूर करना और हम सब जो उपवास में आए हमारे विषय को तुमने स्वीकार से धन्यवाद यीशु के नाम से आमीन सबको प्रेरित